वासुदेव ओ भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरान्तस्य अज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पशतदेशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवसादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री शिल प्रभुपाद की जय हो। श्री शिल प्रभुपाद की जय। श्री शिल प्रभुपाद जी। हाँ, आजचा आपल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे। तर इथे अर्जुन प्रश्न काय विचारतोय की म्हणजे अर्जुन इथे जो मोक्ष संन्यास योग आहे, तर इथे अर्जुनाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली की म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी आपण म्हणजे जे प्रयत्न करायचे किंवा भगवत प्राप्तीसाठी, पण मग तिथे त्याग श्रेष्ठ आहे की संन्यास, म्हणजे त्याग आणि संन्यास मग यामध्ये काय फरक आहे, म्हणजे असं अर्जुनांना थोडस मनामध्ये शंका निर्माण झाली। म्हणजे काय की हे त्याग आणि संन्यासाची तत्व त्यांना थोडक्यात जाणून घेण्याची इच्छा आहे। म्हणून ते काय म्हणतात की हे म्हणजे महाभाऊ ऋषिकेशा किंवा हे केशी निषूदन म्हणतात, म्हणजे काय तर केशी निषूदन ह्या अशा बलाढ्य असा राक्षस होता की जो म्हणजे घोड्याच्या स्वरूपात आला, तर त्याचा वध त्या असुराचा भगवंतांनी केला होता, म्हणून ते केशी निषूदन असं म्हणतात। ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, म्हणजे आपले इंद्रिय म्हणजे सगळं आलं ना, त्याच्यात मन सुद्धा आपलं भौतिक आहे, तर हे सगळं म्हणजे भगवंतांच्या नियंत्रणात असतं, म्हणजे भगवंतांच्यामुळे मन नियंत्रित झालं, म्हणजे भगवंतांची भक्ती भक्तिमय प्रेमय जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच हे सगळं साधे। मग त्यामुळं म्हणजे आपले सगळे इंद्रिय जे आहेत तर त्यांचे स्वामी कोण आहेत, भगवंत आहेत। म्हणून मग अर्जुन काय म्हणतो की त्याद्वारे भगवंतांची जेव्हा कृपा होईल तेव्हा आपली सगळी इंद्रिय अशी पूर्ण संयमित नियंत्रित राहतील। यासाठी तर काय म्हणतात की हे ऋषिकेशा तुम्ही मला सांगा की जे संन्यास आणि त्याग, तर ह्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं आहे। मग त्यासाठी ते हा प्रश्न विचारतात। मग आपण पहिला श्लोक वाचू की अर्जुन उवाच संन्यासस्य महाभाव तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन। म्हणजे काय की हा मला तुम्ही फरक समजावून सांगा की म्हणजे त्याग काय आहे आणि मग संन्यास काय आहे, मग ह्यातला फरक नेमका काय आहे, तर हे सगळ्या विषयांचं सार अशा प्रकारे तुम्ही सांगा की ज्यामुळे माझं मन संतुलित राहील, असं अर्जुन म्हणतो। मग आता आपण पुढे जाऊ। हाँ, आता इथे दुसरा श्लोक आहे। तर इथे काय म्हणतात की भगवंत म्हणतात की भौतिक इच्छावर जी आधारित कर्म असतात ना, तर ते कर्मांना त्यागणं म्हणजे विद्वानांच्या दृष्टीने काय आहे, तर तो त्यागयुक्त जीवन आहे किंवा संन्यास, तो खरा संन्यास आहे। आणि मग सर्वच क्रिया म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक सगळ्या सोडून द्यायचे, म्हणजे सगळेच कर्मांचा त्याग करणं, म्हणजे तर याला ज्ञानी म्हणजे जे आपल्यासारखे म्हणजे असे बुद्धिमान लोक आहेत, तर सर्व क्रियांच्या फळांचा त्याग सोडून करणं म्हणजे फळांचा, तर त्याला ज्ञानी संन्यास असं म्हणतात। म्हणजे काय की फळांचा अपेक्षा ठेवून केलेली जी कर्म आहेत त्यांचा आपण त्याग केला पाहिजे। म्हणजे भगवद्गीतेचा उपदेश हाच आहे की ज्या कर्मामुळे आपल्याला उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत आपली प्रगती होते, तर अशी कर्म आपण केलीच पाहिजे, ती कर्म आपण सोडून द्यायची आवश्यकता नाहीये। आणि मग आता ते पुढील श्लोकामध्ये आपल्याला कळणार आहे म्हणजे की कशा पद्धतीने आपण कोणती कर्मचा त्याग केला पाहिजे आणि कोणती कर्म आपण केली पाहिजे, ते पुढच्या श्लोकात।
हाँ, काही विद्वान असे घोषित करतात की सर्व प्रकारची फलदायी कृती दोषपूर्ण असतात म्हणून ती सोडून द्यावीत. तरी ऋषी म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या कधी सोडू नये. म्हणजे काय की काही ना काय वाटतं की कर्माचा त्याग करायचा म्हणजे सर्व प्रकारच्या फलदायी कृती आहेत ना, तर त्या दोषपूर्ण आहेत, म्हणजे सर्व कर्म आहेत तर त्याचा काहीतरी परिणाम मिळतो, म्हणून मग त्या सोडून टाकल्या पाहिजेत. पण असं नाही आहे की ज्याद्वारे म्हणजे जी कर्म आहेत की ज्यांच्याद्वारे म्हणजे त्यांची काहीतरी म्हणजे सकाम कर्म आहेत, म्हणजे ज्यांच्या काहीतरी फळ आहेत आणि ती आपल्याला अपेक्षित आहेत, म्हणजे काय फळाच्या अपेक्षेने जे आपण कर्म करतो किंवा सकाम कर्म करतो, तर अशी जी कर्म आहेत, म्हणजे उदाहरणार्थ काही यज्ञ सांगितले की चांगला पुत्र प्राप्ती व्हावी, स्वर्ग प्राप्ती व्हावी, मग असे जे यज्ञ आहेत तर हे कसे सकाम यज्ञ झाले, तर ह्यांचा आपण त्याग केला पाहिजे. पण आता जप यज्ञ आहे किंवा ज्याद्वारे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होऊन आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती होईल, मग असे जे यज्ञ असतात त्यांचा आपण त्याग म्हणजे करू नये असं सांगितलंय ऋषी. आता आपण पुढे बघूया. हा, आता 18.5 मध्ये काय आहे की जे त्याग, ध्यान आणि तपश्चर्या ही कृत्य सोडून येत आणि ते केले पाहिजेत, म्हणजे ते केले पाहिजेत. आणि खरंच त्याग, ध्यान आणि तपश्चर्या महान आत्म्याला देखील शुद्ध करतात. म्हणजे काय की असा जो त्याग असतो किंवा दान असतं किंवा तपश्चर्या असतं, तर ते कशासाठी केले पाहिजेत, तर त्याद्वारे म्हणजे मानवाच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी ती कर्म केलेली असतात योगीजनांनी. म्हणजे मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती होण्यासाठी मग आपण वेगवेगळे म्हणजे प्रकारचे जे यज्ञ किंवा दान आपण करतो, म्हणजे तर हे म्हणजे हे सगळं काय आहे, तर ही कर्म जी असतात यज्ञ, दान, तप, तर महात्म्यांना सुद्धा पवित्र करतात. म्हणजे आपल्याला सर्वसामान्यांची तर शुद्धी करतातच, पण महात्मे जे आहेत तर त्यांना देखील ते शुद्ध करतात असं भगवंत सांगतात. म्हणजेच काय की आपण दान हे हृदयाच्या शुद्धी करता करायला पाहिजे. म्हणजे सुपात्र दान दिलं तर नक्कीच आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. पहा म्हणजे काय की जीवनात आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपण जी काही आवश्यक गोष्टी आहेत ते साकल्या पाहिजेत. आपलं विवाह यज्ञाचं उदाहरण घेऊ आपण थोडक्यात. म्हणजे काय तर त्याद्वारे काय तो का केला जातो, म्हणजे तर त्याद्वारे आपण आध्यात्मिक प्रगती करता, मनुष्याचं मन संयमित आणि शांत व्हावं ह्यासाठी विवाह यज्ञाचा उद्देश असतो किंवा त्यासाठी तो सफल केला जातो. मग अशा पद्धतीने जी काही म्हणजे कृत्य आपल्याला सांगितली गेलेली आहेत वेदानुसार किंवा जी कर्म सांगितलेली आहेत दान यज्ञ, तर ते आपण केले पाहिजे. त्याद्वारे महान आत्म्यांची शुद्धी होते, म्हणजे निश्चितच शुद्धी करण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू होईल. हो की नाही, तर आपण पुढे जाऊया. हाँ, आता इथं काय सांगितलं की सर्व क्रिया संलग्न किंवा परिणामांची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे, हरे कृष्ण म्हणजे हे माताजी. कर्तव्य म्हणून. हाँ माताजी, वाचूया. माताजी लाव्या साईडला कट झाली आहे. हाँ मी माताजी स्क्रीन थोडस. हो, आले आता वाचते. हा, चष्मा हाँ लावते. एतान्नपि तु कर्माणि सङ्गणत्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व क्रिया संलग्न किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. हे पृथाच्या पुत्रा, हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे, हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता या सगळ्या क्रिया आहेत तर परिणामांची किंवा फळांची अपेक्षा न ठेवता, मानवी कल्याणाकरता जे आपण गोष्टी करतो तर तिथे फळाची आसक्ती न ठेवता, जेव्हा आपण एखादं जनहितार्थ कार्य करतो तर चित्रात पाला होते तर त्या पशुचे प्राण वाचवण्याचे ते कार्य करतात. म्हणजे अशी जी कार्य आहेत तर असे जे आपलं कर्तव्य कर्म म्हणून आपण करतो, तर अशी जी कार्य आहेत तर ती जर आपण म्हणजे केली तर त्याद्वारे काय होतं, तर
आपल्यामध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या भौतिक विकासासाठी आपण ती करत नसतो, तर त्याचा आपण त्याग केलेला असतो. पण त्यामुळे काय होतं, अशी जी मानवी कल्याण करता आपण कार्य करतो त्याद्वारे आपल्यामध्ये म्हणजे आपण तिथे त्याग करतो किंवा आपण तिथे काही वेळा दान करतो, म्हणजे असं प्रत्येक वेळी वेगळं. मग या अशा प्रकारचे जी यज्ञ आहेत त्यामुळे काय होतं, कृष्ण भावनेत आपली प्रगती जी आहे तर ती होण्यासाठी ह्या सगळ्यांचं म्हणजे उत्तेजन मिळते, किंवा अशी जी साधना आहेत त्यांच्यामुळे उत्तेजन मिळतं. म्हणजे काय, भक्तियोगाला अनुकूल असे कोणत्याही कर्माचा आपण स्वीकार केला पाहिजे, हा धर्माचा सर्वोच्च निकष आहे. म्हणजे भक्तांनी भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करण्यात ज्या गोष्टी सहाय्यभूत ठरतात त्या आपण कर्म यज्ञ दान स्वीकारलं पाहिजे. मग त्यापैकीच आहे मानवी कल्याणाकरता जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो निरपेक्ष वृत्तीने, तेव्हा किंवा आता हे संरक्षण केलं म्हणजे हे कर्तव्य कर्म आहे ना आपलं. मग त्यामुळे काय होतं, आपण कृष्ण भावनेमध्ये म्हणजे पुढे उन्नत होऊ शकतो. आता आपण पुढे जाऊ. हाँ, आता हे 3 श्लोक आहेत ना, तर ह्यांचा आपण अर्थ समजून घेऊया. म्हणजे 18 पॉइंट जो 6-7 आहे, तर त्यामध्ये काय सांगितलंय की नियत कर्माचं कधी आपण म्हणजे जो निर्धारित करते त्याला नियत कर्म म्हणतात, मग त्याचा कधी त्याग करायचा नसतो. आणि समजा त्यांनी त्याग म्हणजे असा केला मोह वशून, म्हणजे जो तमोगुणी व्यक्ती असतो तो कसा असतो, तर तो भौतिक सुख म्हणजे तो भौतिक जी सुख आहे त्याच्यामध्येच तो म्हणजे रत असतो. आणि मग त्यामुळं असा जो असतो तर तो मोह जर त्यानं नियत कर्माचाच आपल्या त्याग केला, तर मग अशा त्यागाला काय म्हटलंय, म्हणजे तमोगुणी किंवा तामसिक त्याग म्हणलंय. म्हणजे तो त्या भ्रमात असतो, म्हणजे म्हणून तो अशा पद्धतीचा त्याग करतो. म्हणजे तर विहित कर्माचा जर त्याग केला अशा वेळेला तर त्याला तमोगुणी कर्म असं म्हटलंय. म्हणजे काय, भौतिक सुखासाठी आपण जी करायला पाहिजे आपली कर्म ती आपण केली, म्हणजे ती आपण करताना म्हणजे त्याचा त्याग केला पाहिजे. पण ज्या कर्मामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते, तर म्हणजे आता कसं की उदाहरणार्थ भगवंतासाठी अन्न शिजवणं किंवा नैवेद्य दाखवणं, मग त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, ही कर्म केली जातात. आपण आता स्वतःकरता अन्न शिजवण्याऐवजी आपण जर भगवंतांना अर्पण केलं तर म्हणजे ते कसं की भगवंतांसाठी करणं म्हणजे आध्यात्मिक कर्म आहे. पण त्याऐवजी आपण स्वतःकरता अन्न शिजवण्यास म्हणजे असा विचार केला, किंवा भौतिक सुखांसाठीच आपण म्हणजे अशा पद्धतीने केलं, किंवा एखादा शिष्य आहे तर त्याच्या कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एखादा संन्यासी काय करतो की शिष्याचा विवाह संपन्न करू शकतो. म्हणजे जर अशा कोणी विहित कर्माचा त्याग केला तर मग ते कसं तमोगुणी कर्म म्हटले. आता दुसरं काय म्हटलंय की 18 पॉइंट 8 मध्ये की कठीण कर्तव्य किंवा भीती आली म्हणत, म्हणजे काय की आपलं जे नियत कर्म आहे ते एखाद्याला कष्टप्रद असं वाटलं किंवा हे कर्म शरीराला त्रास देत आहेत असं वाटतं, असं वाटलं क्लेश देतील या भीतीने त्याचा त्याग केला. म्हणजे काय की कृष्ण भावनेच्या मार्गावर आपण स्थित असलेला जो मनुष्य असतो तो काय करतो, आपल्याला त्याला वाटतं की आपण धनार्जन करतो किंवा अर्थार्जन करतो तर हे सकाम कर्म झालं, आपण आपल्या कुटुंबासाठी वगैरे असे पैसे मिळवून आणतो. पण म्हणून त्यानं धनार्जन बंद केलं तर आपलं नियत कर्तव्य त्यागल्यासारखं होईल की नाही. म्हणजे कर्माच्या वरना जर मिळालं जो आपल्याला धन आहे त्याचा जर आपण उपयोग कृष्ण भावनेसाठी केला, म्हणजे आपला पगार झाला किंवा आपल्याला व्यवसायात पैसे मिळाले तर ते आपण कृष्णांना त्याचा काही भाग अर्पण केला तुमच्या कृपेमुळे मिळालंय, तर निश्चितच ते कृष्ण कर्म होईल हो की नाही. किंवा सकाळी उठल्यावर आपल्याला खूप उठून लवकर असं म्हणजे भक्ती साधण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि फार त्रासदायक आहे असं समजून भीतीने आपण केलंच नाही काय, तर मग ते कसं होईल, रजोगुणी कर्म असतं. म्हणजे म्हणजे जी कर्म नियत कर्म कष्टप्रद आहेत असं वाटून शरीरासाठी त्रासदायक असं वाटतात तर त्यांना रजोगुणी कर्म असं म्हणतात. मग आता पुढे पुढचं काय की निर्धारित जे कर्तव्य असतं म्हणजे सत्वगुणातलं ते कसं असतं, तर नियत कार्य असतं ते कर्तव्याच्या भावनेने जो करतो आणि फळाची अपेक्षा न करता, म्हणजे आणि भौतिक म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तो त्यागतो आणि फळाची आसक्ती सोडून देतो, तर त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, सात्विक कर्म असं म्हणतायचं. मग ह्या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या. मग आता आपण पुढे जाऊ. 18.13-14. हे पराक्रमी अर्जुना, वेदांतानुसार सर्व कर्म सिद्धीचा 5 कारणे आहेत. आता या गोष्टी माझ्याकडून शिका. कृतीचे स्थान शरीर, कर्ता विविध इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, हे कृतीचे 5 घटक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय सांगितलंय की वेदांतानुसार
सर्वच कर्म होण्यासाठी पाच कारण असतात. आता ह्या गोष्टी भगवंतांच्या कडून आपण जाणून घेतोय. म्हणजे काय की अधिष्ठानम, म्हणजे काय की सगळ्या म्हणजे कर्माचं जे म्हणजे जे कारण आहे, तर म्हणजे किंवा म्हणजे स्थान आहे, तर ते वेगवेगळे आहेत. म्हणजे कर्माचं स्थान म्हणजे आपलं शरीर झालं की नाही, आणि तिथे कोण असतो, आपला आत्मा कार्यशील असतो, म्हणजे शरीरात निवास करणारा आत्मा आपलं कार्य करतो, आणि म्हणून मनुष्याला त्या कर्माचं फळ प्राप्त होतं, बरं का. म्हणून त्याला काय म्हणायचं, कर्ता म्हणायचं. आणि मग हा जो आत्मा आहे तो कसा असतो, तर तो इंद्रिय ही त्या कर्माची साधनं म्हणून म्हणजे सहयोगी असतात, आणि मग इंद्रियाच्या सहाय्याने ही सगळी निरनिराळी कर्म केली जातात, विविध जी इंद्रिय असतात, आणि मग त्या प्रत्येक कर्मासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो आपण. आणि मग सर्व कर्म कसे असतात, परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे आपल्या हृदयस्थित परमात्मा जो मित्राच्या रूपात स्थित असतो, तो काय करतो, सर्व कारणांचे कारण असतो, आणि त्याच्या निर्देशनाखाली सर्व कर्म कृष्ण म्हणजे भावनेत कर्म आपल्याकडून घडत असतं. म्हणजेच काय की जो म्हणजे तो ह्यासाठी अशा कर्माचं नियोजन केलेलं असतं की ज्यामुळं तो कर्मबंधनच सापडत नाही. आणि मग पूर्णपणे जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती असतो, तर त्याच्यावर कर्माचं दायित्वच नसतं कुठलं. म्हणजे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनं होत असतं. म्हणजे इथे चित्रात जसं दाखवलंय पहा की जो इंजिनियर आहे तो घर बांधतो, म्हणजे काय इंजिनियर प्लॅन करतो, म्हणजे ही भगवंताची योजना असते आपल्यासाठी सगळी, बरं का, बद्धजीव म्हणून. आणि मग त्यामुळं घराचा आराखडा सगळं होतं. पण जे वेगवेगळे कामगार आहेत किंवा जे वेगवेगळे सिमेंट पुरवण्यापासून सगळ्या गोष्टी आल्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत, मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे झाले सहयोगी झाले हो की नाही त्या घर बांधता घराच्या बांधकाम. मग आपला म्हणजे जो म्हणजे ह्या बांधकामाचं उदाहरण घेतलं तर इथे जो कॉन्ट्रॅक्टर असतो तर तो सहयोगी झाला, म्हणजे आपला जो कर्ता आहे तो. पण ती ती योजना कोण म्हणजे आखतो आणि कोण राबवतो, तर तो इंजिनियर प्लॅन आखतो कसं बांधायचं, आणि त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असल्यामुळे तो त्याच्या योजनेखाली, त्याच्यामुळं पूर्ण बिल्डिंग ती बांधली. त्यांची योजना असते, आणि मग आपण चालक आहोत, म्हणजे जसं बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्टर आपण घेऊ, आणि मग ही इंद्रिय म्हणजे आपली सहयोगी आहेत सगळी साधनं, आणि मग आपला आत्मा म्हणजे काय, तर फक्त तो जीवात्मक अंश आहे, तो निमित्त असतो. पण योजना कुणाची, भगवंतांची असते. आणि आपण काय केलं पाहिजे की जसं बिल्डिंगचं घराच्या म्हणजे बिल्डिंगसाठी इंजिनियरच्या नियंत्रणाखाली सगळं कार्य होतं, तरच ती म्हणजे पूर्ण इमारत बांधून होईल. मग अगदी तसंच आपलं जे सगळं आहे ते भगवंतांच्या नियंत्रणाखाली कर्म घडत असतं. आपल्या शरीरात ते परमात्मा स्वरूपात स्थित असतात, आणि त्यांच्या इच्छेवर त्यांच्या इच्छेनुसार जे योग्य आहे आणि त्यानुसार ते कर्म शरण जाऊन संतुष्टीसाठी कार्य करायला पाहिजे, आणि आपण सहयोगी बनलं पाहिजे. म्हणजे आपला आत्मा सुद्धा त्यापैकी एक सहयोगी असतो, आणि त्याद्वारे मग आपण जर परम परमात्मा जो आपला स्वामी आहे त्या संतुष्टीसाठी कार्य केलं. म्हणजे झाडाचं जे मूळ आहे, तर त्याला पाणी आपण जसं घातलं तर सगळ्या पाना फुलांना जातो, तसं भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करण्यात आपण सहयोगी आत्मे झालो. जे जे आपण जीवात्मक अंश आहोत किंवा गौण, आपण गौण ईश्वर म्हणायचं आपल्याला असं म्हणू शकतो, तर किंवा स्फुल्लिंग आहोत, तर निश्चितच काय होतं, भगवंतांची कृपा प्राप्त होते आपल्याला, किंवा आपण कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो. आता आपण पुढे जाऊ. आणि आपली ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियात काय असतात, सहयोगी असतात. म्हणजे सगळं आपलं म्हणजे इंद्रिय विविध किंवा हे अशा पद्धतीने मग हा भाग इथे आपण समजून घेतला. आता आपण पुढे जाऊ. 18.18 म्हणून जो पाच घटकांचा विचार न करता स्वतःला एकमात्र करता समजतो तो नक्कीच फार बुद्धिमान नसतो आणि गोष्टी असे आहेत तसे पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून काय म्हटलं की ज्याला आपला अंतरी जे मित्र स्वरूपात स्थित भगवंत आहेत आणि तेच कर्मांचे संचालन करतात, हे ज्याला कळत नाही, तर असा जो असतो तो काय इंद्रिय म्हणजे जरी इंद्रिय आणि भौतिक कारण जरी असली, म्हणजे किंवा आपलं शरीर हे भौतिक असलं तरी कर्ता कोण आहे, तर अंतिम कारण स्वतः भगवानच आहेत, हे ज्याला कळत नाही तो मनुष्य काय करतो, म्हणजे त्याला मूर्ख म्हणजे असं म्हटलं किंवा त्या मूर्ख माणसाला समजत नाही की आपण काय करतो. आणि दुसरं म्हणजे काय की अशा म्हणजे
गोष्टींकडे भौतिक दृष्ट्या म्हणजे तो पाहत असल्यामुळे किंवा भौतिक कारणच केवळ समजत असल्यामुळे मनुष्यांना खरं तर पाहू नये अशा गोष्टींकडे भौतिक आहे म्हणून, पण त्यालाही त्यामुळं परम म्हणजे जे परम कारणाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, किंवा परमेश्वर कोण आहेत ते भगवंत आहेत हे आपण जाणलं पाहिजे. पण असा व्यक्ती त्याला भौतिक दृष्टीनेच तो पाहत असल्यामुळं ह्या सगळ्या म्हणजे भगवंतांना सुद्धा तो स्वतःलाच कर्ता मानतो आणि त्यामुळे भगवंतांना तो कधी जाणूच शकत नाही, किंवा अशा गोष्टीमध्ये ते जसे आहेत परमात्मा स्वरूप किंवा जसे भगवंत आहेत तर त्यांना तो पाहू शकत नाही. आता आपण पुढे जाऊया, यथार्थ रूप म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप आहे त्याच्यात ते पाहू शकत नाही. 18.18 ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे तीन घटक कृतीला प्रवृत्त करतात. इंद्रिये, काम आणि कर्ता हे तीन कृतींचे घटक आहेत. हरे कृष्ण. आता हरे कृष्ण, आता कुठलीही कृती होताना काय होतं की आपल्याला ज्ञान होतं म्हणजे कसं घडतं कर्म, तर आपलं दैनंदिन जे कर्म असतं ते तीन गोष्ट म्हणजे जाणण्याचा विषय किंवा ज्ञानाची वस्तू, आणि ज्ञाता म्हणजे काय की जाणणारा ती गोष्ट. आता कर्म करताना ही सगळी कशी घडतात तर पहा, म्हणजे कर्माचे घटक आहे. कोणते मनुष्याने आता एखादं कर्म केलं तर ह्या गोष्टी त्यात असतात, म्हणजे काय की पहा त्याच्या इंद्रियांद्वारे त्याला ज्ञान झालं, मग ज्ञानाची वस्तू म्हणजे डोळ्यांनी पाहिलं तो बॉल, मग त्यानंतर ज्ञानाची वस्तू म्हणजे तो बॉल आहे, आणि मग त्यानंतर कृती केली त्यांनी म्हणजे कर्म करण्यास प्रवृत्ती केली, म्हणजे इंद्रिय काय कर म्हणजे इंद्रिय आणि काम आणि कर्ता हे तीन कृतीचे घटक असतात. काम म्हणजे इथे कर्म, तर हे कृतीचे घटक असतात म्हणजे ती कर्म करण्याची क्रिया असं म्हटलंय. म्हणजेच काय की आपल्या प्रत्येक कर्म करण्यामध्ये आपल्याला एक प्रेरणा होत असते, आणि प्रत्यक्ष कर्म घडण्यापूर्वी आपण निर्णयापर्यंत पोहोचतो, म्हणजे हे कर्माचं एक सूक्ष्म स्वरूप असतं बरं का, आणि मग त्याचं रूपांतर क्रियेमध्ये होतं. म्हणजे पहिल्यांदा मनुष्याचं मन काय करतं, विचार करतं, अनुभव करतं आणि इच्छा करतं, म्हणजे मनाचं कार्यच आहे, आणि मग ह्या प्रक्रियेतून तिला जे म्हणजे स्वरूप प्राप्त होतं त्याला म्हणायचं प्रेरणा. आणि मग ही प्रेरणा जेव्हा आपल्याला अंतस्थ भगवान देत असतात की जे आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात स्थित असतात, तर जेव्हा असं कर्म आपल्याकडे मिळेल तेव्हा ते कृष्णांच्या नियंत्रणाखाली संतुष्ट म्हणजे घडत असतं. मग अशा ज्या म्हणजे अशा जी कर्म असतात की ज्याची प्रेरणा शास्त्रातून आली असेल, गुरु महाराजांच्या आदेशातून आली असेल, तर मग ते निश्चितच कसं मानलं जातं की श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ मानलं, अन्यथा काय होईल आपलं ते भौतिक कर्म होईल. हा भाग आपण इथे समजून घेतला. आता आपण पुढे जाऊ. हा आता खाली आपण ना इथे मूल्यांकन दिले तर आपण कोणत्या श्रेणीमध्ये आहोत, म्हणजे सर्वोत्तम असेल तिथे तीन गुण आहेत, तर सर्वात कमी जे आहेत तर श्रेणी तर त्याला एक गुण आहे, आणि मध्यमला दोन आहेत. तर आता आपण पाहूया म्हणजे आपण असा काय म्हणतो तुलनात्मक अभ्यास करूया, तर कशा पद्धतीने वेगवेगळे जे ज्ञान कर्म आणि कर्ता यांचे प्रकार आहेत प्रकृतींच्या तीन गुणांनुसार, तर त्यानुसार कसे असतात हे लोक ते आपण समजूया. मग आपण यातल्या कुठल्या लोकांमध्ये बोलतो तर हा भाग आपण इथे समजून घेणार आहोत. अठरा पॉइंट 19 भौतिक स्वरूपाच्या तीन भिन्न प्रकारच्या ज्ञान, कृती आणि कृती करणारे असे तीन प्रकार आहेत. आता त्यांच्याबद्दल माझ्याकडून आहे. 18.20 ते ज्ञान ज्याद्वारे सर्व जीवांमध्ये एक अविभाज्य आध्यात्मिक स्वरूप दिसून येते, तरी ते असंख्य रूपामध्ये विभागलेले असले तरी तुम्ही सतोगुण स्थितीत असल्याचे समजले पाहिजे. 18.21 ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात एक भिन्न प्रकारचा जीव आहे हे आपण पाहतो, तो रजोगुणात असणे असे समजले पाहिजे. 18.22 आणि ते ज्ञान त्यांच्या साह्यानेच सर्वांगीण कार्याशी जोडले जाते. सत्याचे ज्ञान नसलेले आणि ते अत्यंत तुटपुंजे आहे ते तमोगुणाचे आहे असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे ज्ञान आहे ना की ज्यामुळे भगवंत म्हणजे भगवंतांचे आपण अविभाज्य म्हणजे स्वरूप आहोत, म्हणजेच काय की आध्यात्मिक स्वरूप दिसून येतं, की म्हणजे आपण प्रत्येकामध्ये पशु प्राणी पक्षी ह्या सगळ्यामध्ये जलचरांच्या मध्ये जीवमात्रांची ठाई एक आत्मा आहे, तो म्हणजे सात्विक म्हणजे जो आहे तर तो कसा आहे, तर तो आत्मा म्हणजे भगवंतांचा अंश आहे हे आपण पाहतो प्रत्येकामध्ये. जरी आपल्याला देह पूर्व कर्मानुसार वेगवेगळे मिळालेले असते तर प्रत्येकामध्ये आत्मा जो आहे आत्मतत्व जे आहे तर ते कसं आहे तर एकच आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, मग त्यानुसार आपण जेव्हा प्रत्येक म्हणजे जीवात्माकडे पाहतो अशा दृष्टीने अशा असंख्य स्वरूपामध्ये शरीरामध्ये योनीमध्ये ते विभागले गेलेले असतील आणि भिन्नत्व असते, तरी प्राणशक्ती कशी आहे तर
तिचं प्राकट्य भगवंतांच्या पराप्रकृतीमुळे आणि ती चेतनेच्या स्वरूपात आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहे. आणि हे जेव्हा जो पाहतो तर त्याला म्हणायचं तो सत्वगुणामध्ये स्थित आहे. मग जो ज्ञानाद्वारे काय समजतो की प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे आणि म्हणजे प्रत्येकाचं शरीर म्हणजे वेगळं जरी असलं तरी त्याला काय वाटतं की आपलं शरीर आणि आत्मा असं काही वेगळं नाहीये. आणि आपलं म्हणजे जे शरीर आहे तर त्याचा जेव्हा नाश होतो म्हणजे तर त्याचबरोबर तो आत्मा देखील ते नष्ट होतो असं ज्याची कल्पना असते ते म्हणजे रजोगुणी ज्ञान आहे. आणि मग जे ज्ञान असतं की ज्याच्या साहाय्याने सर्वांगीण कार्याशी जोडलेलं सत्याचं ज्ञान त्याला कधी होत नाही. म्हणजे काय की त्याच्याजवळ म्हणजे सत्याचं ज्ञान नसतं म्हणजे काय की तो धन यालाच ईश्वर स्वरूप आहे असं मानतो. आणि मग त्यामुळे त्याच्या देहापुरतच त्याचं ज्ञान अशा व्यक्तीचं मर्यादित असतं. मग बद्धावस्थेमध्ये तो असा तमोगुणात बद्ध असतो असं म्हटलंय. आणि मग त्यामुळे तो विचार काय करतो की त्याच्या दृष्टीनं ज्ञान म्हणजे शरीराच्या आवश्यकता भागवणे आणि धनाचा संचय करणे आणि धन हाच ईश्वर. आणि म्हणून तो काय करतो आहार निद्रा भय मैथुन यासारख्याच गोष्टी की जे म्हणजे पशुवत जीवन आहे तर ह्यातच तो नेहमी रममाण राहतो. मग असं जे देह आणि देहाच्या सुखसोयीत कसा ठेवता येईल असा जो विचार करतो आणि असं जे ज्ञान असते या संबंधीचं त्याला तमोगुणी ज्ञान म्हणायचं. आता आपण पुढे जाऊ. जे कर्म 18.23 जी क्रिया नियमन केली जाते आणि ती जी आसक्तीशिवाय प्रेम किंवा द्वेष न ठेवता आणि फलदायी परिणामाची इच्छा न ठेवता केली जाते ती सत्वगुणी म्हणतात. 18.24 परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून खोट्या अहंकाराच्या भावनेतून केलेल्या कृत्यांना रजोगुणात क्रिया म्हणतात. 18.25 भ्रामकपणे शास्त्राच्या आज्ञेची अवहेलना करून आणि भविष्यातील बंधनाची चिंता न करता किंवा इतरांना होणाऱ्या हिंसाचाराची किंवा त्रासाची चिंता न करता केलेली ती कृती तमोगुणात असते असे म्हणतात. हरे कृष्णा. म्हणजे जी क्रिया आता कसं सांगितलं की आश्रम जे विविध आहेत त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये विविध कर्म नेमून दिलेत नियत कर्म. तर त्यानुसार जी निष्काम भावनेने किंवा स्वामित्वाची भावना न ठेवता राग द्वेष भगवंतांना जी प्रसन्न करण्यासाठी केली जातो किंवा आत्मतृप्तीची कुठली इच्छा नसते त्यावेळेला तर ती कृष्ण भावनेतून केलेली जी कर्म असतात त्यांना त्याचा स्वीकार. पण जी इच्छा असते की मनुष्य काय करतो फळाची अपेक्षा करून करतो किंवा मोठ्या प्रयासाने कर्म करतो आणि त्यात मिथ्या अहंकार आणि बुद्धीनं ते केलं जातं तर रजोगुणी कर्म आहे. मग जे म्हणजे शास्त्रांची अवैज्ञा करून किंवा शास्त्रांची अवहेलना करून किंवा जे शास्त्रांमध्ये नाही अशा पद्धतीने आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा हिंसा म्हणजे किंवा अशा पद्धतीचं जे स्वैराचारी कर्म असतं की जे विनाशाला कारणीभूत ठरतं किंवा जे शास्त्रातील आदेशांचा भंग करतं तर असं जे कर्म असतं तर ते इतर जीवांना पीडादायक असतं किंवा दुराचरबी कर्म असतं तर ते स्वतःच्या अनुभवाच्या आधारे जे करतात तर त्यामुळे काय म्हटलंय अशा कर्मांना तमोगुणी कर्म म्हटलंय. आता आपण पुढे जाऊ. अठरा पॉइंट 28 जो आपले कर्तव्य भौतिक प्रकृतीशी संगती न ठेवता खोटा अंक न ठेवता मोठ्या दृढ निश्चयाने उत्साहाने आणि यश किंवा अपयशात न डगमगता ज्याला सत्वगुणात कार्यकर्ता म्हणतात. 18.27 जो कर्मकार कर्म आणि कर्मफल यात आसक्त असतो त्या फळांचा उपभोग घेऊ इच्छितो आणि जी लोभी सदैव मस्त करणारा अपवित्र आणि आनंद व दुःखाने त्रस्त असतो तो रजोगुणी असतो. 18.28 जो कार्यकर्ता शास्त्राच्या आज्ञेविरुद्ध सदैव कामात मग्न असतो जो भौतिकवादी हट्टी फसवणूक करणारा आणि इतरांचा अपमान करण्यात पारंगत असतो आणि तो आळशी असतो सदैव उदास असतो आणि विलंब करतो तो कार्यकर्ता तमोगुणी असतो. हरे कृष्णा.
हाँ, मग जो आपलं कर्तव्य जे आहे तर ते भौतिक प्रकृतीशी संगण ठेवता म्हणजे बाधित न होता भौतिक प्रकृतीच्या गुणांमुळे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता असं जो मिथ्याकारी गर्व या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो किंवा प्राकृतिक गुणांच्या पलीकडे जाऊन जो दृढ निश्चयाने आपलं कार्य पूर्ण होईपर्यंत अत्यंत उत्साही राहतो कुठल्याही क्लेशाची त्रासाची चिंता न करता यश अपयशाची म्हणजे फळाच्या परिणामांची सुद्धा इच्छा न करता किंवा त्याचा त्याला महत्व न देता नेहमी उत्साहाने कार्य करतो मग आणि तो सुख दुःखात कसा असतो समान असतो मग त्याला म्हणायचं सत्वगुणी करता मग जो करता काय करतो कर्मफळामध्ये आसक्त होतो नेहमी आणि ती कर्मफळांची इच्छा चा उपभोग घ्यायचा असतो त्याला म्हणजे काय की तो अत्यंत लोभी ईर्ष्याळू असा असतो आणि सुख दुःखामध्ये तो विचलित होणारा असतो म्हणजे काय त्याला आपले संसार घर पत्नी मुले इत्यादीशी फार आसक्ती असते किंवा त्याला आध्यात्मिक उन्नती व्हावी असं काय वाटत नसतं तो भौतिक सुख अजून कशी मिळवता येईल असा विचार करत असतो आणि असे मनुष्य खूप लोभी असतात किंवा अत्यंत ईर्ष्याळू असे असतात आणि ते इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःचे कुठलेही अपवित्र कार्य करायला देखील तयार होतात आणि मग असे जे असतात तर ते कसे असतात रजोगुणामध्ये स्थित असतात मग आता जे करते असतात म्हणजे जे असतात असे की जे भौतिकवादी असतात अत्यंत हट्टी कपटी दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये चतुर असतात आळशी सदैव खिन्न असतात किंवा चालढकल करतात कामांची म्हणजे जे काम एक तासात होतं तर ते करायला ते अनेक महिने वर्ष काळ असं घेतात किंवा शास्त्राच्या आदेशानुसार ते काम करत नाहीत किंवा शास्त्राच्या आदेशांना ते महत्वही देत नाहीत म्हणजे जे अत्यंत भौतिकवादी असे जे असतात म्हणजे आणि ते काय करतात म्हणजे एखादं काम करत पण नाहीत ते म्हणजे न करताच ते बाजूला सारतात म्हणजे असे जे असतात किंवा तासाभरामधलं काम असतं ते वर्षानुवर्ष ते करतच राहतात मग असे जे तमोगुण असे जे असतात करते त्यांना तमोगुणी करते म्हटलंय आता आपण पुढे जाऊया. अठरा पॉइंट 30. हे पृथ्वीच्या पुत्रा, ती बुद्धी ज्याद्वारे माणसाला कळते की काय केले पाहिजे आणि काय करू नये, कशाची भीती बाळगावी आणि कशाची भीती बाळगू नये, काय बंधनकारक आहे आणि काय मुक्त करणार आहे, तो सात्विक बुद्धी आहे. 18.31. हे पृथ्वीच्या पुत्रा, धर्म आणि अधर्म यात भेद करू न शकणारी, करावयाची कृती आणि करू नये अशी कृती यामध्ये भेद न करू शकणारी बुद्धी म्हणजेच रजोगुणी बुद्धी. 18.32. हे पार्था, जी बुद्धी अधर्माला धर्म मानते आणि धर्माला अधर्म समजते, भ्रम आणि अंधाराच्या जाळ्यात राहून सदैव चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात, ती तमोगुणी बुद्धी होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पहा जी बुद्धी आहे ना ती म्हणजे आपल्याला म्हणजे शास्त्रांच्या निर्देशानुसार कार्य करण्याला प्रवृत्त म्हणजे करते तर म्हणजे प्रवृत्ती म्हणजे काय की शास्त्रांच्या निर्देशानुसार जे कर्म घडतात त्या कार्यांना प्रवृत्ती म्हणतात मग अशी शास्त्रांनी जी निर्देशित केलेली आहेत ती कर्म आपण म्हणजे जी निर्देशित केलेली ती कर्म करावीत पण जी निर्देशित नाही केली ते आपण कर्म करू नये मग शास्त्रांच्या निर्देशनाचे ज्यांना ज्ञान नाही ते काय करतात कर्माच्या फळांनी आणि प्रतिफळांनी ते बांधले जातात असं जर कर्म घडलं तर म्हणून ज्यांची बुद्धी हे सगळा विचार करू शकते की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे की ज्या कर्मामुळे आपण बांधले जाऊ तर ते आपण केलं नाही पाहिजे हे सगळं जण सरासर विचार करून समजतं आणि कुठल्या कर्म फळामुळे आपण मुक्त होऊ म्हणजे असं कुठलं कर्म केल्यामुळे म्हणजे कृष्ण भावनेमध्ये कृष्ण कर्म केल्यामुळे हे सगळं जण समजतं म्हणजे ते काय की सात्विक बुद्धीमध्ये स्थित असतात म्हणजे असे असतात की जे ज्यांना धर्म आणि अधर्म यातला फरकच समजत नाही किंवा जे असा यातला भेद करू शकत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कुठली कृती आपण करायला पाहिजे आणि कुठली नाही करायला पाहिजे हेच त्यांना कळत नाही मग असे जे असतात किंवा ज्यांना यातला फरकच समजत नाहीत कार्य आणि अकार्य यात काय फरक आहे तर ते म्हणजे राजसिक बुद्धीचे होत आणि जी बुद्धी अशी असते म्हणजे पहा की तामसिक बुद्धी कशी विपरीत कार्य करते म्हणजे आपण जे म्हण वापरतो विनाशकाली विपरीत बुद्धी तर ते तामसिक बुद्धीचं लक्षण आहे बरं का म्हणजे आपण समजून घेऊया की जो धर्म आहे किंवा जो धर्म धर्म जो म्हणजे यथार्थ जो धर्म आहे तर त्याला हे अधर्म मानतात आणि जो म्हणजे त्याचा धिक्कार करतात आणि मग असा जो मनुष्य असतो काय करतो महात्म्याला साधारण मनुष्य समजतो आणि साधारण मनुष्याला महात्मा समजतो म्हणजे काय की हे भ्रम आणि अंधाराच्या प्रवृत्तीमुळे काय करतात प्रभावामुळे की जी बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म समजते आणि त्यामुळे काय होतं सदैव विपरीत मार्गाने कार्य करते मग ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. मग आता आपण पुढे जाऊया. 18.33. हे पृथा पुत्र, जो निश्चय अतूट आहे, जो योग साधनेमध्ये
योग साधनेने स्थिरतेने टिकून राहतो आणि त्यामुळे मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सत्वगुणातील निश्चय होय. 18.38. परंतु हे अर्जुना, धर्म, आर्थिक उन्नती, इंद्रिय तृप्ती यात फलदायी फलप्राप्तीसाठी दृढ निश्चय करणे म्हणजेच रजोगुणी होय. 18.34. आणि तो निश्चय जो स्वप्न, भय, विलाप, उदासीनता आणि भ्रम यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही, हे पुता पुता तो तमोगुणाच्या अवस्थेत असतो, असा अविवेकी निश्चय आहे. हरे कृष्ण. हा मग आता पहा, निश्चयाचे पण प्रकार आहेत बरं का. मग आता जो निश्चय आहे तर तो कसा पाहिजे, तर अचल म्हणजे बिलकुल न ढळणारा असा. आणि मग जो असा निश्चय किंवा निर्धार म्हणतो आपण, तर तो काय योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे. म्हणजे काय की ज्यांनी हे समजलंय की त्याची मन प्राण इंद्रिय सगळे त्यांनी भगवंताशी असलेलं आपलं नातं समजून घेऊन परमात्म्यावर एकाग्र करून दृढ इच्छेने तो काय करतो, ती परमात्म्याच्या ठिकाणी युक्त करतो किंवा कृष्ण भावनेमध्ये संलग्न करतो. मग अशी जी वृत्ती आहे त्याला सात्विकी वृत्ती किंवा सात्विकी निर्णय असं म्हणतात. म्हणजे तो कुठल्याही कार्याने विचलित होत नाही म्हणजे, आणि तो सत्वगुणामधला निश्चय असतो. मग अर्जुनाला पुढे काय ते सांगतात की जो असा म्हणजे तो असा म्हणजे व्यक्ती असतो कि तो जे काम करतो किंवा जे कर्म करतो तर ते अर्थ आणि काम यांच्या फळावर आसक्त होऊनच करतो किंवा इंद्रिय तृप्तीसाठी करतो किंवा फळ आणि फळाची इच्छा हे म्हणजे ही मनी ठेवूनच किंवा बाळगूनच जो म्हणजे निश्चय म्हणजे जो म्हणजे अभिलाषा बाळगून अशा क्रिया किंवा कर्म करतो आणि त्याचं मन प्राण आणि इंद्रिय ह्यातच सदैव गुंतलेले असतात. इंद्रिय तृप्ती हीच त्याची एकमेव इच्छा असते. नेहमी तो धार्मिक किंवा आर्थिक कार्याच्या फळांचे अभिलाषच करतो. मग असा म्हणजे रजोगुणी होय. आणि मग जो असा असतो म्हणजे की जो व्यक्ती म्हणजे स्वप्न भ्रम म्हणजे जे असतात त्याचे किंवा म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं भय, विलाप, उदासीनता किंवा म्हणजे हे जे असतं तमोगुणी व्यक्तीमध्ये, तर त्यांच्या पलीकडे तो जाऊच शकत नाही. म्हणजे काय की याचा अर्थ असा नाही की हा नेहमी स्वप्नातच असतो. म्हणजे सत्वगुणी रजोगुणी माणसाला पण स्वप्न पडतात, पण अतिनिद्रा म्हणजे आणि आळस त्यामुळे मग हे भौतिक उपभोग जो म्हणजे घेत असतात सगळा की किंवा इंद्रिय तृप्ती म्हणजे करण्यातच लिप्त असतात किंवा भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचं सतत स्वप्न पाहत असतात आणि त्यामुळे त्यांचे प्राण मन इंद्रिय ह्यातच गुंतलेलं असतं. मग असे जे मनुष्य असतात त्यांना काय म्हणायचं, तमोगुणी निश्चयी किंवा अविवेकीच असतात ते. म्हणून त्यांचा निश्चय कसा अविवेकी, अविवेकी म्हणजेच तमोगुणी म्हटलंय. आता आपण पुढे जाऊ.18.37. जे सुरुवातीला विषयासारखे असते तरी शेवटी अमृतासारखे असते आणि जे आत्मसाक्षात्कारासाठी जागृत होते ते सत्वगुण सुख असते असे म्हणतात. 18.38. तो आनंद जो इंद्रियांचा त्यांच्या वस्तूंच्या संपर्कातून प्राप्त होतो आणि जो आधी अमृतासारखा दिसतो पण शेवटी विष असतो, त्याला रजोगुणी आनंद म्हणतात. 18.39. आणि जो तो आनंद जो आत्मसाक्षात्कारासाठी आंधळा आहे, जो आरंभापासून शेवटपर्यंत भ्रम आहे आणि जो निद्रा, आळस आणि भ्रम यापासून उत्पन्न होतो, तो तमोगुणीचा स्वभाव आहे असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता जे सुख आहे म्हणजे सुखाचे प्रकार कसे आहेत पा, की जे आत्मसाक्षात्काराचा अभ्यास असतो किंवा त्यासाठी मनुष्य मन इंद्रिय काय करतो, संयमित करतो आणि स्वतःच जो मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी तो काय करतो, अनेक शास्त्राच्या विधिविधानांचं पालन म्हणजे काय वैदिक भक्ती साधना. तर ही विधिविधानं अत्यंत कठीण आणि सुरुवातीला त्रासदायक वाटतात आपल्याला किंवा विषयाप्रमाणे कटू वाटतील, पण आपण या विधिविधानांचं पालन करून जर यशस्वी झालो त्याच्यामध्ये तर आपण दिव्य स्तर अवस्थित होतो. म्हणजे काय आपण भक्ती मार्गावर दृढ होतो. मग नंतर ते अगदी अमृतपान करण्यासारखं असतं म्हणजे. तर म्हणून त्याला काय म्हटलंय की सात्विक सुख म्हटलंय. म्हणजे तो अत्यंत जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो आणि असं सुख असतं ते सात्विक सुख असतं. मग जो इंद्रिय विषयांशी सतत लिप्त असतो किंवा इंद्रिय तृप्तीच्याच गोष्टींच्या संपर्कात असतो म्हणजे काय की जो म्हणजे इंद्रिय सुखा म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि इंद्रिय सुख यांच्याच विचारात किंवा अशा विचारातच लिप्त असतो, त्याला काय होतं सुरुवातीला हे सुख अमृतासारखं भासतं आणि मग शेवटी ते विषाप्रमाणे असतं. ह्याला काय म्हणायचं, राजसिक सुख. याला उदाहरण देता येईल की एखादा युवक युवती भेटतात, मग त्यांच्यामध्ये म्हणजे जी काही अटॅचमेंट तयार होते, त्यानंतर मग
मध्ये कातराने शेवटी म्हणजे पासून वेगळे होतात, विभक्त होतात. म्हणजे काय, जे सुख इंद्रियांना सुरुवातीला सुखदायक वाटत असतं पण शेवटी काय होतं, ते विषाप्रमाणेच वाटतं. म्हणजे असं जे दुःखास कारणीभूत ठरतं अशी कृती असं कर्म, तर ते म्हणजे राजसिक सुख म्हटले. मग त्यानंतर म्हणजे इथे हा भाग आपण समजून घेतला पाहिजे की इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त जे होतं सुख, ते नेहमी का सदैवच कारणीभूत ठरेल, आणि आपण काय केलं पाहिजे ते टाळलं पाहिजे. मग पुढे आता तामसिक म्हणजे काय, तर आळस निद्रा यातच जे सुख होतात, तर निश्चित ते तमोगुण आहे. म्हणजे त्यांना कुठलं कर्म केलं पाहिजे कुठलं नाही हे काही माहितीच नसतं, आणि त्यामुळे ते सतत म्हणजे सगळ्या मूर्खपणाचे कृती करत असतात. मग असं जे असतं ते मनुष्याला दुःखातच लोटतं, म्हणून त्याला काय म्हटलंय, अशा सुखाला तामसिक सुख म्हटलंय. हा इथे काय म्हटलंय की 18 मूल्यांकन झालं तर खूप 6 म्हणजे झालं तर ते चांगलं नाही, किंवा 12 आसपास झालं तर प्रयत्न करू शकतो. म्हणजे आता आपण मूल्यांकन करत होतो ना आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, मग आता आपण हे पाहूया अभ्यासू. आता आपण पुढची स्लाइड घेऊया, याच्या पुढची स्लाइड म्हणते. हा मग आपण कुठल्या वेळेला उठतो ह्याच्यावर पण आपलं ठरतं की कुठलं म्हणजे कसं, म्हणजे आपल्यामध्ये कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे. म्हणजे सकाळी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर जो उठतो सकाळी लवकर, त्याच्यामध्ये सत्व गुणाचं प्राबल्य असतं. साधं सूर्योदयानंतर जो उठतो तर तो म्हणजे रजोगुणामध्ये, खूप रात्री वेळी असं जागरण करतो आणि उशिरापर्यंत जागतो आणि सकाळी पण उशिरा उठतो, म्हणजे सूर्योदयानंतर सुद्धा 3-4 तासांनी असा, म्हणजे तर तो म्हणजे तमोगुणात असतो. आणि सत्वगुणी मनुष्य कसं करतो, लवकर रात्री वेळेत झोपी जातो आणि सकाळी लवकर उठतो. रजोगुणी कसं करतो, आपलं कार्य संपूर्ण म्हणजे त्याचं कर्म संपूर्ण त्याचं ठरवलेलं असतं, त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना शेड्युल्ड लाईफ असतं असं त्याचं असतं. आणि मग तो सकाळी पण मग उठून काय म्हणजे सूर्योदयानंतर उठतो, त्यामुळे असं म्हणजे ह्याच्यावरनं पण आपल्याला कळू शकतो की आपण कुठल्या गुणामध्ये स्थित आहे. आणि तमोगुणी माणूस काय करतो, रात्री 1-2 वाजेपर्यंत जागतो आणि सकाळी किती पण वाजता उठतो, मग ह्याला म्हणायचं तमोगुणी कर्म. आता आपण पुढे जाऊ. हरे हा कृष्ण धन्यवाद. 18.42 शमोदमस्तप्सौचं शान्तिराज्यमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं शांतता आत्मसंयमन तपस्या पवित्रता सविष्णुता प्रामाणिकपणा ज्ञान शहाणपण आणि धार्मिकता हे नैसर्गिक गुण आहेत ज्याद्वारे ब्राह्मण कार्य करतात. शौर्यंतेजोधृतिर्दाक्षं युद्धे चाप्यपलायनं दानमिरश्वभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं वीरता सामर्थ्य दृढनिश्चय ज्ञान साधन संपत्ती युद्धातील धैर्य औदार्य आणि नेतृत्व हे क्षत्रियांचे कामाचे नैसर्गिक गुण आहे. 18.44 कृषी गोरक्ष वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् शेती गोरक्षण आणि व्यवसाय हे वैश्यांसाठी नैसर्गिक काम आहे आणि शूद्रांसाठी श्रम आणि इतरांची सेवा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे काय, इथं प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं वर्णन केलेलं आहे त्यांच्या स्वभावाचं. म्हणजे जे शांत आत्मसंयमी किंवा तपस्या पावित्र्य सहनशीलता याला महत्व देतात, मग असे जे किंवा बुद्धिमत्ता असते धार्मिकता असते, तर असे जे असतात किंवा प्रामाणिक असतात किंवा ज्ञानाने युक्त म्हणजे वेदांविषयी जे ज्ञान आहे भगवंतांच्या विषयीचं ज्ञान विज्ञान त्यांनी युक्त म्हणजे ते ब्राह्मण वर्णाचे असतात. म्हणजे शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये धैर्य किंवा औदार्य किंवा ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतं किंवा असे जे असतात म्हणजे औदार्य जे आहे तर तेही त्यांच्यामध्ये असतं, तर त्याला काय म्हटलंय की असे जे असतात ते क्षत्रिय असतात. म्हणजे कृषी किंवा म्हणजे गोरक्ष म्हणजे गायींना पालन करण्याचं किंवा शेती करतात किंवा व्यापार म्हणजे जिथे देवाणघेवाण आहे ते म्हणजे वैश्य कर्म असतं त्यांचं, म्हणजे वैश्य वर्णाचे असतात. आणि जे ह्या सगळ्या 3 वर्णांची सेवा करतात म्हणजे, तर त्यांना म्हणायचं शूद्र म्हणतात, मग ते शूद्र कर्म झालं. मग आपण पुढे. अठरा पॉइंट 46 यथ प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं तपं ततं स्वकर्मणात् बर्हिश्च सिद्धिं विन्दन्ति मानवः. जो सर्व प्राणी मात्रांचा उगम आहे आणि जो सर्वव्यापी आहे त्यांच्या उपासनेने मनुष्य स्वतःचे कार्य करून सिद्धी प्राप्त करू शकतो.
हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणजे काय की आपापल्या कर्माचं आपण पालन केलं, आपले जे गुणामध्ये आपण स्थित आहोत ज्या वर्णामध्ये, तर मनुष्य काय करतो, भगवंतांची कृपा कशी प्राप्त करतो, तर हे ह्याच्यात सांगितलं. म्हणजे काय, सर्व जीवांचा उद्गम किंवा सर्वव्यापी कोणत भगवंत आहेत. मग आपण जाणलं की भगवंतांच्या अंतरंग जी शक्ती आहे आणि बहिरंग शक्ती, तर ह्या दोन्हीद्वारे ते या ब्रह्मांडामध्ये म्हणजे त्यांनी सगळं काही व्यापलेलं आहे. मग आपण भगवंतांची त्यांच्या शक्तीसहित पूजा केली पाहिजे. म्हणजे काय, आपण त्यांच्या अंतरंग शक्तीसहित पूजा केली पाहिजे आणि मग त्यांची बहिरंग शक्तीचं म्हणजे विकृत प्रतिबिंब म्हणजे जे आहे ते म्हणजे काय आहे, तर ही भौतिक म्हणजे सृष्टी वगैरे आहे. मग हे जे आहेत सर्व देवता मनुष्य प्राणी, तर ह्यांच्यामध्ये कोण आहेत, तर भगवंत परमात्मा स्वरूपात इथेही स्थित आहेत. आणि म्हणून आपण भगवंतांचा अंश आहोत, या नात्याने आपण काय केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून आपण कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन भक्तिमय प्रेममय जेव्हा आपण सेवा करू, तर तेव्हाच ती आपल्या जीवनाची परमसिद्धी म्हणजे होईल. म्हणजेच काय, भगवद्गीता आपल्याला काय सांगते कि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपण काय करतो कि भगवंतांची म्हणजे कृपा किंवा आपण परमसिद्धी म्हणजे पात्र होऊ शकतो. आणि हीच आपल्या जीवनाची परमोच्च संस्थिती असली पाहिजे, म्हणजे असं म्हटलंय. आता आपण पुढे जाऊ. 18.47 श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मास्तो स्वनुष्ठित शिष्टितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. स्वतःच्या व्यवसायात गुंतणे चांगले आहे, जरी एखाद्याने ते अपूर्णपणे केले तरी दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारून तो उत्तम प्रकारे पार पाडण्यापेक्षा एखाद्याच्या स्वभावानुसार विहित केलेल्या कर्तव्यावर पापी प्रतिक्रियांचा कधीच परिणाम होत नाही. हरे कृष्ण. अरे कृष्णा, ते चित्रात दाखवलंय पहा, म्हणजे आपली शिक्षण पद्धती कशी आहे पहा. इथे जे माकड आहे, हत्ती आहे, म्हणजे वेगवेगळे पशु आहेत, हे सगळ्यांना एकच नियम आहे, म्हणजे झाडावर चढा म्हणून आपण सांगितलं, तर शक्य होईल का? म्हणजे काय की गुणकर्मानुसार त्यांना विभागून त्यांच्या गुणकर्मानुसार त्यांना कार्य दिले. म्हणजेच काय की चार वर्ण आहेत, तर मग ब्राह्मण जो वर्णाचा व्यक्ती नाही, त्यांनी उगाच मी ब्राह्मण वर्णाचं कार्य करेन असं जर त्यांना म्हटलं, तर त्याला म्हणजे ते आपण म्हणजे त्याला ते शक्य होणार नाही. म्हणजे तर तसंच आहे की जो सत्व गुणामध्ये स्थित नसतो तर तो ब्राह्मण वर्णाचं काम किंवा अनुकरण करू शकणार नाही. मग क्षत्रियांना सुद्धा म्हणजे त्यांनी जर शत्रूचा संहार करण्यासाठी त्याला हिंसक बनावंच लागेल, किंवा राजकीय खेळीचा भाग म्हणून त्याला दुटप्पी व्हावं लागेल, कधी कधी असत्यही बोलावं लागेल. म्हणजे काय, राजकीय क्षेत्रामध्ये हिंसा आवश्यकच आहे. आणि क्षत्रियांना आपलं कर्तव्य त्यागून म्हणजे जर ब्राह्मणांचं कर्तव्य म्हणजे असा करण्याचा प्रयत्न केला, तर हे चुकीचं ठरेल. म्हणजेच काय, जनतेनं आपल्या कर्तव्य कर्मानुसार म्हणजे जे काही कर्म आहे ते करताना जर चुका केल्या त्यात मध्ये, तर ते म्हणजे ते कर्म करताना आपल्या कर्तव्यानुसार जी काही त्याची फळं निर्माण होतात, तर त्याचं म्हणजे त्याच्या पापी प्रतिक्रिया कधीही म्हणजे परिणाम होत नाही. म्हणजे काय की ते पाप कधी समजलं जात नाही, किंवा त्या ज्या क्रियांचे परिणाम असतात किंवा फळ असतं, तर ते म्हणजे कर्मफल सिद्धांतानुसार कधीही पाप मानलं जात नाही. अगदी सोप्या भाषेत म्हणजेच काय की एखादा जर व्यापारी आहे, तर त्याचं काम काय आहे की एखादी वस्तू विकण्यासाठी तो म्हणेल आपल्या ओळखीच्या गिराईकाला की मी तुमच्यासाठी म्हणूनही स्वस्तात देत, पण म्हणजे तुमच्या लाभासाठी, पण त्याला काहीतरी लाभ असल्याशिवाय तो विकेल का? म्हणजेच काय की लाभ प्राप्ती विना कोणताही व्यापारी जगू शकणार नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे व्यापारी म्हणत असेल की हे असत्य बोलणं आहे, तर हे म्हणजे पाप आहे, आणि मग त्यासाठी मी व्यवसायाचाच त्याग करेन, म्हणजे तर ते चुकीचं आहे. म्हणजे असत्य बोलणं त्यावेळेला अनिवार्य आहे. आणि मग असं करणं म्हणजे आपलं कर्म सोडून दुसरं कर्म करणं किंवा आपल्या व्यवसायाचा त्याग करून मग मी ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं कर्तव्य कर्म जे आहे तर ते करत असताना त्यांनी जर आपण ब्राह्मण आहोत या अहंकाराने वागले, किंवा दुसरी गोष्ट की अशी जी व्यक्ती आहे म्हणजे जी
वैश्य वर्णात आहे किंवा क्षत्रिय वर्णात आहे, तर अशा पद्धतीची हिंसा करायला नको म्हणून मी संन्यास घेऊन जंगलात जाईन असं क्षत्रियांनी म्हटलं. किंवा व्यवसाय मी न करता तिथं असत्य बोलायला लागतंय आणि ते अनिवार्य आहे, तर म्हणून मी ते व्यवसायाचाच त्याग करेन असं एखाद्या वैश्यांनी म्हटलं, तर ते काय शास्त्रसंमत नाहीये. मग त्यापेक्षा ज्या गुणात आपण स्थित आहोत त्या गुणामध्ये आपण ते भगवंतांची सेवा म्हणून जर केलं आणि मग ते करत असताना आपल्याकडून ज्या काही गोष्टी घडतात तर त्यामुळे त्याला ते कधीही पाप लागत नाही, तर हा भाग आपण इथे समजून घेतला पाहिजे. म्हणून आपल्या गुणानुसार आपण कर्म केलं पाहिजे आणि ते भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा आपण निश्चय केला पाहिजे. मग हे अर्जुनानं का सांगतात भगवंत, तर अर्जुनाचं काम काय क्षत्रिय म्हणून, तर त्याने युद्धामध्ये लढणं. मग ते करत असताना त्याला जर हिंसा करायला लागली तर ते पाप कधीही ठरत नाही, कारण तो त्याच्या नियत कर्मानुसार ते कर्म करणार आहे. आता आपण पुढे जाऊ, म्हणजे ते कृष्ण कर्म तर ठरणारच पण त्याचबरोबर त्याच्या नियत कर्मानुसार ते कर्म घडणार आहे. 18.49 जो आत्मनियंत्रण आणि निसंकोच आहे आणि जो सर्व भौतिक भोगांकडे दुर्लक्ष करतो तो त्यागाचा सरावाने प्रतिक्रियेपासून मुक्ततेचा सर्वोच्च परिपूर्ण टप्पा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता वास्तविक संन्यास म्हणजे काय, की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि त्यामुळं आपल्याला कुठली कर्म फळ आहेत तर त्याचा उपभोग घ्यायची खरं तर काही आवश्यकताच नाही आहे, तर हे जाणणं म्हणजे काय आहे वास्तविक संन्यास. मग आपण काय असतो, भगवंतांचा अंश असतो, त्यामुळे आपण फळांचा उपभोग न घेता भगवंतांनीच तो घेतला पाहिजे आणि म्हणून आपण प्रत्येक आपलं कर्म भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे, हीच खरी कृष्ण भावना आहे बरं का. आणि मग कृष्ण भावनेवर कर्म करतो तो खरा संन्यासी असतो आणि तो मग संतुष्ट असतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी काम करतो तो. भगवत सेवेद्वारे प्राप्त होणारे आनंद व्यक्तिरिक्त त्याला कुठल्याही आनंदाची अपेक्षा नसते पा. आणि मग कृष्ण भावनेवर जो व्यक्ती असतो तर असा जो असतो तो संन्यासाचं म्हणजे संन्यास ग्रहण न करता देखील त्याला संन्यास अवस्था प्राप्त होते, किंवा हीच खरी मुक्ती आहे मनुष्याला. मुक्तीची जी अवस्था म्हटली तर या मनाची जी अवस्था आहे त्याला काय म्हटलं, योगारूढ असं म्हटलं. मग म्हणून आपण काय केलं पाहिजे, अशी जी व्यक्ती म्हणजे जी स्वतःमध्ये कशी असते तृप्त असते आणि त्याला कुठल्याही कर्माच्या फळांचं भय नसते, म्हणून आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ, 18.54 ब्रह्म भूत प्रसन्नात्मा न सोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. जो अशा प्रकारे दिव्य स्थितीत स्थित असतो तो परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि पूर्ण आनंदी होतो. तो कधी शोक करत नाही किंवा काही मिळवण्याची इच्छा करत नाही. तो प्रत्येक जीवाशी सारखाच वागतो. त्या अवस्थेत त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथं काय सांगितलंय की जो भगवंतांच्या भक्तिमय प्रेमे सेवेमध्ये असतो संलग्न, तर त्या मनुष्याला म्हणजे ब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था त्याने पूर्वीच प्राप्त केलेली असते कृष्ण कर्म करून किंवा प्रत्येक कर्म कृष्ण भावना भावित करून. म्हणून त्याला काय म्हटलं, ब्रह्मभूत अवस्था. का तर आपण भक्तिमय प्रेमे सेवेमध्ये कधी येतो ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय, म्हणजे भगवंतांची एकरूप झाल्याविना आपण भगवत सेवेमध्ये येतच नाही. आणि म्हणून काय म्हटलंय ह्याला की ब्रह्मभूत अवस्था असं म्हटलंय. म्हणजेच काय की म्हणजे कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येण्यासाठी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर म्हणजे त्यास पात्र बनावं लागेल. आणि ती पात्रता म्हणजे काय आहे, तर आपण काय करायचं प्रत्येक कर्म कृष्णांच्या संतुष्टीसाठी करायचं आणि असं जेव्हा करू तेव्हा आपण भक्ती मार्गावर दृढ होऊ. आणि त्याद्वारे काय होईल की आपली जी इंद्रिय तृप्ती आहेत किंवा ज्या आपल्या भौतिक आसक्ती आहेत तर त्या नष्ट व्हायला लागतील. आणि मग त्यामुळं काय होईल की आपल्या ज्या आसक्ती नष्ट होतील, त्यामुळे आपण सोन्याला सुद्धा दगड समजू. म्हणजे ही जी अवस्था आहे ना, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मूल्य आहे तर ते त्याला वाटत नाही अशा म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्तीला, किंवा कुठलेही त्याला भौतिक आसक्ती राहत नाही किंवा एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे तो दुःखी किंवा असमाधानी होत नाही, कारण त्याला कुठल्याही भौतिक लाभाची
अपेक्षा नसते, मग अशी जी अवस्था आहे त्याला काय म्हटले, ब्रह्मभूत अवस्था. आणि मग शुद्ध भक्ताला अशी स्थिती अगदी सहज प्राप्त होते. म्हणून भगवंतांनी काय सांगितले, अशा अवस्थेत त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होते. अशा अवस्थेला पोहोचल्यावरच त्याला भक्ती प्राप्त होते. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये मग तो भगवंतांनाच पाहायला लागतो. आता इथे चित्रात आता पुढचं आपण चित्रात जे दाखवलं होतं ते प्रत्येक जीवामध्ये तो भगवंतांना पाहत होतो. या चित्रात पहा दाखवलं इथे भगवंतांना सर्व ठिकाणी, सर्व पशु योनी किंवा सगळ्या पशी पक्षी प्राणी ह्या सगळ्यामध्ये तो भगवंतांना पाहायला लागतो. पुढची स्लाइड. भक्ति माम बीजानाति यावन्नच्चास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मी जसा आहे तसाच मला भगवंताच्या रूपात केवळ भक्तीने समजू शकतो. आणि जेव्हा मनुष्य अशा भक्तीनेच माझ्या ठाई पूर्णपणे जाणवत असतो तेव्हा तो वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पहा, म्हणजे जसे भगवंत आहेस तसे त्यांना जाणणं, म्हणजे शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेचा जेव्हा आपण स्वीकार करतो, भक्तिमय प्रेमे सेवा करतो, तेव्हाच आपल्याला भगवंत तत्व समजेल. म्हणजे काय की भगवंतांना शरण जाऊन भगवंताची भक्तिमय प्रेमे सेवा जेव्हा करतो तेव्हा आपल्याला भक्तीनेच त्यांना तत्वता जाणता येईल की भगवंत कसे आहेत. आणि कृष्ण भावनेत भक्तिमय सेवेमध्ये संलग्न जो मनुष्य होईल तोच जाणू शकेल. मग नाहीतर आपल्याकडे भरपूर विश्वविद्यालयाच्या पदव्या आहेत, अनेक डिग्री आहेत, त्याचा काही उपयोग नाही तर्काने आणि बुद्धीने आपण जर जाण्याला गेलो तर. आणि म्हणून आपल्या ज्या कोणाला भगवंतांना जाण्याचं आहे त्यांनी भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेमे सेवा केली पाहिजे. किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान संपादित करत भक्तीसेवा आणि भक्ती साधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. अभक्तांना कधी भगवंत ज्ञान देत नाही किंवा भगवंताविषयी ज्ञान होणं शक्य नाही. आणि मग जो मनुष्य कृष्ण तत्व जाणतो तो नक्कीच भगवंताच्या दिव्य आध्यात्मिक जो लोक आहे म्हणजे काय गोलोक वृंदावन, तर तिथे तो प्रवेश करण्यास पात्र होतो. इथे गोलोक वृंदावन दाखवलंय पहा की जिथे प्रत्येक जण भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये रत आहेत पहा. आणि त्याद्वारे ते आनंद घेत आहेत. म्हणजे काय की भक्ती जेव्हा जीवासोबत असते तेव्हा भक्ती असणे म्हणजेच भगवंतांचा प्रत्यक्ष सहवास आहे. आणि भक्त आणि भक्तिमय सेवा हे तिन्हींचं अस्तित्व असल्यासारखंच आहे. म्हणजे कसं की जे ज्ञान असतं आपल्या ते मुक्तीनंतर जे नष्ट म्हणजे होत नाही असं. मग जी मुक्ती म्हणजे काय आहे तर आपले देहबुद्धीचा त्याग. म्हणजेच काय की हाच फरक असतो. म्हणजे की आपण जेव्हा देहबुद्धी त्यागतो तेव्हा काय होतो, आपण या त्रिगुणाच्या बंधनातून मुक्त होतो आणि मग आपल्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करून आपण काय होतो स्वतःचा स्वरूप स्थिती जाणतो. आणि आपला जीव जेव्हा स्वतःच्या स्वरूप स्थितीत येतो तेव्हा तो भगवंताच्या सहवासात राहण्याकरता किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये राहण्याकरता पात्र होतो. म्हणजे आपण भगवंतांची स्वरूप स्थितीही जाणतो आणि मग भगवेत धामात प्रवेश करतो. म्हणजे काय एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर बसला हिरव्या, तर त्याच्याशी तो एकरूप होण्यासाठी नाही तर तिथले फळ चाखण्यासाठी बसतो की नाही. म्हणजे आपण कोण आहोत, हिरव्या रंगाचा पक्षी आहोत भगवत धामात प्रवेश करणारा. आणि फळ चाखण्यासाठी म्हणजे फळ म्हणजे आपण तिथे म्हणजे काय भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी आपल्याला असा विशुद्ध आध्यात्मिक देह प्राप्त होतो. म्हणजे भगवंताशी आपण एकरूप होत नाही तर भगवंत कसे आहेत विशाल हिरव्या वृक्षाप्रमाणे. अशा पद्धतीने आपण तिथे विशुद्ध भक्तिमय सेवा करण्यासाठी भगवंतांच्या वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. आता आपण पुढे जाऊ. 18.56. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्याप्रशयः व्यपाश्रयः मत्प्रसादाद वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. सर्व प्रकारच्या कार्यात गुंतलेला असला तरी माझा शुद्ध भक्त माझ्या संरक्षणाखाली माझ्या कृपेने शाश्वत आणि अविनाशी निवासस्थानापर्यंत पोहोचतो. हरे कृष्ण. हाँ हरे कृष्ण. म्हणजे भगवंत सर्व प्रकारची कर्म करत तरी असला तरी जो भगवंत सॉरी भक्त जो सर्व प्रकारची कर्म करत असला तरी भगवंतांच्या काही आश्रयाखाली जो असतो म्हणजे तो भौतिक कर्मशातून काय होतो हळूहळू तो जेव्हा
भगवंतांचे जे प्रतिनिधी असतात म्हणजे आध्यात्मिक गुरु त्यांच्या मार्गदर्शनाने काही कर्म करतो, त्यामुळे काय होतं तर तो हळूहळू या भौतिक कल्मशातून मुक्त होत जातो. आणि मग शुद्ध भक्तासाठी काय असतं तर काल मर्यादेचं बंधन नसतं शुद्ध भक्तासाठी. आणि तो काय करतो भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यात असं संलग्न असतो, म्हणजे काय कृष्ण भावनेमध्ये तो दृढ झालेला असतो. मग त्याच्या जीवनात कितीही संकटे आली तरी शेवटी त्याला दिव्य धर्माची म्हणजेच काय कृष्ण लोकाची प्राप्ती होते. आणि कृष्ण लोकामध्ये म्हणजे त्याला निश्चित प्रवेश मिळतो असं भगवंत म्हणजे म्हणतात. म्हणजे काय माझ्या कृपेमुळे शाश्वत आणि अविनाशी निवासस्थानापर्यंत पोहोचतो. म्हणजे काय की अविनाशी आणि शाश्वत धाम काय आहे तर भगवत धाम आहे, गोलोक वृंदावन आहे. मग तिथे तो निश्चितच अशा परमधामामध्ये तो पोहोचतो असं भगवंत म्हणतात. मग ते चित्रात पहा हे कृष्ण भावनेच्या प्रचारात श्रील प्रभुपादांनी आपलं आयुष्य वेचलं, किंवा चैतन्य महाप्रभूंनी स्वतः परमेश्वर जरी असले तरी तरी त्यांनी इथे म्हणजे कलियुगामध्ये येऊन भगवंतांच्या भक्तीचा हरिनामाचा प्रचार केला. मग त्याचप्रकारे शिल प्रभुपादांनी पण असंच कार्य केलं की म्हणजे कृष्णांच्या भक्तीचं हे जे विज्ञान आहे तर हे परदेशांपर्यंत म्हणजे सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये अशा पद्धतीने पोहोचवलं आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे भक्त बनवले. मग असा जो असतो तो निश्चितच भगवत धामामध्ये पोहोचतो. म्हणजे का तर ते आपल्या गुरूंचा आदेश म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याद्वारे त्यांनी एक प्रकारे भगवंतांची कृपा संपादन केली. आता आपण पुढे जाऊ. 18.58 मत चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यची अथ चेत्व महंकारान न शोषची विनंशची. जर तुम्ही माझ्याबद्दल जागरूक झाला तर तुम्ही माझ्या कृपेने सशर्त जीवनातील सर्व अडथळे पार कराल. तथापि जर तुम्ही अशा जाणीने कार्य न करता मिथ्याहंकाराने कार्य केलेत माझं ऐकलं नाही तर तुमचा नाश होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे काय कि जो कर्तव्य कर्म आपली करत असतो त्यावेळेला काय करत असतो कि कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो तेव्हा भगवंत त्याचे जीवलग मित्र किंवा सखा होतात. आणि जो अशा पद्धतीने कर्म करतो त्याला काय होतं भगवंत सर्वतोपरी सहाय्य करतात. आणि अशा पद्धतीनं भगवंतांच्या पूर्ण म्हणजे जेव्हा शरण जाऊन एखादा कर्म करतो तर ही माया कशी दुस्तर आहे आणि दुःखदायक आहे तर याच्यातून निश्चितच तो पार होऊ शकतो भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. प्रत्येक कर्म करून भगवंताच्या संतुष्टीसाठी त्याचं फळ अर्पण करून. पण जो भगवंतांना मानत नाही आणि जो देहात्म बुद्धीच्या आहारी जातो मग असा जो व्यक्ती आहे तो काय करतो प्रकृतीच्या गुणांमध्ये बांधला जातो. आणि त्यामुळे काय होतं की तो भौतिक जंजाळामध्ये अडकून पडतो. म्हणून भगवंत काय म्हणतात जर माझे ऐकले नाही तर निश्चित तुम्हाला मग जन्ममृत्यूच्या भवसागरात सतत अडकून पडा करतो. भक्त तो कसा असतो तो नेहमी अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकृतीच्या 3 गुणांपासून आपल्या कर्माद्वारे शुद्धी होत त्याची तो मुक्त होत जातो. आणि मग कृष्ण भावनामध्ये कर्म करणारा भक्त जो असतो तो काय करतो सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या अंतरातून त्याला प्रेरणा मिळतात आणि त्याद्वारे तो कर्म करत असतो. किंवा आध्यात्मिक जे प्रमाणिक गुरु असतात तर त्यांच्या मार्गदर्शना करतो. म्हणून ते कसं होतं कृष्ण कर्म होतं. म्हणून भगवंत असं सांगतात की अहंकाराने म्हणजे काय देहात्म बुद्धीने माझं न ऐकता म्हणजे कर्म केलं तर आपण प्रकृतीच्या 3 गुणात बांधले जाऊ आणि त्याद्वारे मग आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडू किंवा आपलं पतन होईल खालच्या योनीमध्ये आणि त्याद्वारे आपला नाशी उद्भवेल असं सांगतात भगवंत. मग आपण पुढे जाऊ. 18.61 ईश्वर सर्व भूतानां हृदय हृदयशे अर्जुन तिष्ठति ब्राह्मण सर्व भूतानि यंतारूढानि मायया. हे अर्जुना भगवान सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि भौतिक शक्तीने बनलेले यंत्रावर बसलेले सर्व जीवांना मायेने भटकत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणजे काय की अर्जुन पण काही सर्वज्ञ नव्हता बरं का, युद्ध करूया की नाही करूया असं त्याला निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेक होती तशी काही पुरेशी नव्हती. म्हणजे म्हणून मग श्रीकृष्णांनी हे जाणलं प्रत्येकाच्या हृदयात ते परमात्मा स्वरूपात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. मग आपण जेव्हा देहांतर करतो तेव्हा पूर्वकर्माचं आपल्याला विस्मरण होतं. पण आपण जो देह धारण केलेला असतो तर तिथे आपण
जी कर्म असतो, तर ती करण्यासाठी काय करतात, भगवंत परमात्मा स्वरूपात आपल्याला योग्य असणारं ज्ञान आणि स्मृती देतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ज्या प्राकृत देहामध्ये असतो तिथं कार्य करतो, म्हणजे ज्या वर्तमान देहात असतो ते. आणि मग अशा पद्धतीने आपले म्हणजे आपण जरी आत्मा म्हणून चालक म्हणून असलो तरी भगवंत प्रत्यक्ष कार्य करते. मग आपल्या शारीरिक परिस्थितीनुसार आपल्याला जे काही भौतिक प्रकृतीमध्ये शरीर मिळतं त्याद्वारे आपल्याला कार्य करावं लागतं. म्हणून मग जर आपण स्लो स्पीड कारने जाण्यापेक्षा फास्ट स्पीड कारने घेणं जाणं कधीही सोपं हो की नाही, मग भगवंतांनी हे आपल्यासाठी दिलेलं शरीर म्हणजे काय असतं, तर अशा पद्धतीने अधिक वेगाने प्रगती करण्यासाठी हे परमात्म्याचं नियोजन असतं. मग हे जे जाणतो तो काय करतो, मग भगवंतांपेक्षा स्वतःला कधी स्वतंत्र समजत नाही, आणि माया नावाच्या यंत्रावर असतात भगवंत आरूढ असतात. आणि म्हणजे हे जीव जे असतात तर ते त्या पद्धतीनं म्हणजे कार्य करत असतात, म्हणजे परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहेत आणि ते सगळ्या जीवांचं भ्रमण अशा पद्धतीने निर्देशित करत असतात. म्हणून भगवंतांच्या सदैव ते नियंत्रणाखाली असतात, म्हणून आपण भगवंतांना शरण जाणं आपलं कर्तव्य आहे. पण आपण जर स्वतःला स्वतंत्र समजलं आणि आपल्या इच्छेनुसार कार्य केलं तर काय होईल, मग आपण पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडू. म्हणून भगवंत असं म्हणतात की ह्या माया निर्माण केलेल्या यंत्रावर ते जीव हा आरूढ असतो आणि त्या माध्यमातून परमात्मा सुरत नियंत्रण करतो. आता आपण त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परं शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भरताच्या वंशज, त्याला पूर्णपणे शरण जा, त्याच्या कृपेने तुम्हाला दिव्य शांती आणि परम आणि शाश्वत निवास मिळेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे आता इथे काय सांगतात भगवंत की तू पूर्णपणे हृदय स्थित असलेल्या भगवंताला शरण जा, आणि त्यामुळे काय होईल, संसारिक दुःखातून तुला मुक्ती मिळेल, सगळ्या संकटातून मुक्ती होईल. म्हणजेच काय, शेवटी भगवंत प्राप्ती होणं हेच आपल्या मानवी जीवनाचं म्हणजे परम ध्येय आहे किंवा परमोच्च ध्येय आहे. म्हणजे सनातन धाम म्हणजे वैकुंठ आहे. म्हणजे काय की आपल्या हृदयात स्थित जे भगवंत आहेत ते काय करतात, तर आपल्याला मार्गदर्शन प्रत्येक कर्मामध्ये करत असतात. मग त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आणि मग अर्जुनाने पूर्वी भगवान म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे, म्हणून त्यांना परम ब्रह्म परम धाम असं त्यांनी संबोधलंय. मग इथे श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवांचे परम धाम म्हणून स्वीकार करतो पहा. आणि तो वैयक्तिक अनुभवावरून नाही, तर जे नारद असित देवल यांच्यासारख्या व्यास किंवा अशा महान अधिकाऱ्यांनी जे ज्ञान दिलंय तर त्याला एक प्रकारे त्याने पुष्टी दिली. आता आपण पुढे जाऊ. १८.६३ इति ते ज्ञानमाखातं गुह्याद् गुह्यंतरं मया विमृच्छयते दशेशेन यथेच्छसि तथा कुरु. अशा प्रकारे मी तुला अजून गोपनीय ज्ञान समजावून सांगितले आहे, यावर पूर्णपणे विचार कर आणि मग तुम्हाला जे करायचे आहे ते कर. हरे कृष्ण. हां, मग भगवंत अर्जुनाला काय म्हणतात की अशा पद्धतीने मी तुला आता सगळं गुह्य ज्ञान सांगितलंय आणि परमात्म्याविषयी ज्ञान दिलंय, आणि हे ब्रह्मज्ञान आहे, आणि हे कसं अधिक श्रेष्ठ असं ज्ञान आहे. मग तुला आता इच्छेस येईल ते कर. म्हणजे काय की भगवंत नेहमी जीवाला आंशिक स्वातंत्र्य देतात, ते कधी हस्तक्षेप करत नाहीत त्याच्या कार्यामध्ये. म्हणजे काय, आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्य मिळालंय आणि आपलं स्वरूप भगवंतांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे आपण कसं आहोत, गुणांनी समान आहोत, पण आपल्याला शरीर आणि आपलं वैयक्तिक जे म्हणजे देह मिळालाय शरीर रूपी, तर त्याद्वारे आपल्याला आंशिक स्वातंत्र्य मिळालंय. म्हणून मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो, तर हे भगवद्गीतेत थोडक्यात सांगितलंय. म्हणजे काय की अर्जुनाने आपल्या अंतरातल्या परमात्म्याला शरण जाणं हाच त्याला सगळ्यात महत्वाचा किंवा सर्वोत्तम दिलेला उपदेश आहे भगवंतानी. आणि त्यानुसार आपली जी बुद्धी आहे किंवा सद्सद्विवेक बुद्धी, त्यानुसार आपण परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म केलं पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण सदैव कसं असतो, कृष्ण भावनेमध्ये असतो, कृष्ण भावना भावित असतो. आणि मग कृष्ण भावनेची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं परमोच्च किंवा परिपूर्ण अवस्था आहे. मग अर्जुनाला भगवंत साक्षात युद्ध करण्याचा आदेश देतात, पाहिजे प्रत्यक्ष उपस्थित आहेत ते. आणि ते सांगतायत की भगवंतांना शरण जाणे हे सगळ्या जीवांचं हित आहे, म्हणजे यात कुठला त्यांचा स्वार्थ नाहीये. आणि मग हे सगळं शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे
प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक मनुष्य विचार करण्यास स्वतंत्र आहे, म्हणून भगवंत त्याला काय म्हणतात, तुझे इच्छे जे येईल ते कर. म्हणजे पहा, भगवंताचा उपदेश ग्रहण करण्याचा सगळ्यात श्रेष्ठ किंवा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी जे असतात किंवा आध्यात्मिक गुरु असतात, ते देखील असाच उपदेश करतात. म्हणजे ते प्रत्यक्ष भगवंतांकडून आलेलं जे ज्ञान असतं ते आपल्याला देत असतात. मग आपण त्या मार्गांचं म्हणजे त्या मार्गाचं आपण जे काही आपल्याला ज्ञान मिळतं तर त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे. मग हा भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण 18.73. अर्जुन उवाच, नष्टो मोह स्मृति लब्धा तत्प्रसादान मयाच्युत, स्थितोऽसि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, माझ्या प्रिय कृष्णा, हे अतुलनीय, माझा भ्रम आता नाहीसा झाला आहे. तुझ्या कृपेने मला माझी स्मृती परत मिळाली आहे. मी आता खंबीर आणि शंकामुक्त आहे आणि तुझ्या सूचनानुसार वागण्यास तयार आहे. हरे कृष्ण. अरे कृष्ण, मग आता अर्जुन काय म्हणतो की माझा भ्रम नाहीसा झालाय. भ्रम म्हणजे काय, की त्याला जे वाटत होतं की ह्या नातेवाईकांना मी कसं मारू, गुरुहत्येचा पाप कसं करू, मग ते त्याची कसं झालं होतं की जी योगमायामुळे भगवंतांनी त्याची जी संभ्रमित अवस्था केली होती ती भगवंतांची योजना होती. मग आता त्याचा मोह किंवा भ्रम नाहीसा झालाय. म्हणजेच काय की आता अर्जुनांना हे समजलेलं आहे की आपलं जे भगवंतांशी असलेलं नित्य नातं आहे, तर म्हणजे जी जीवाची स्वरूप स्थिती आहे, तर ती म्हणजे काय, की आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत. तर हे जाणणं आणि त्यानुसार भगवंतांची सेवा करणं, मग हे जे आहे तर हे आपलं जे नातं आहे, तर ह्याचं विस्मरण झालेलं असतं. आपण मायेचे सेवा करत असतो किंवा मायेच्या बंधनाखाली असतो, म्हणून आपण त्रिगुणांनी ती माया पोषित आहे, मग त्यानुसार आपण कर्म करतो. म्हणून मग त्यातून, त्या भ्रमातून आपण जेव्हा किंवा त्या मोहातून आपण जेव्हा बाहेर पडतो, म्हणजेच काय की त्रिगुणाच्या बंधनातून आपण बाहेर पडतो आणि मग त्याद्वारे आपल्याला समजतं की कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करायला पाहिजे. आणि मग त्यामुळं असं अर्जुनाला समजलंय की आता भगवंत हेच ईश्वर आहेत आणि त्यांच्या संतुष्टीसाठी, त्यांच्या आनंदासाठी कार्य करायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की मी खंबीर आहे, की आता मी म्हणजे माझा निर्णय किंवा माझं कार्य करण्यास मी खंबीर आहे. आता आपण पुढे बघू. हरे कृष्ण 18.65. मन्मना भव मद भक्तो मध्याजी मा नमस्कुरु, मामे वैशेषी सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. नेहमी माझाच विचार करा, माझेच भक्त व्हा, माझी पूजा करा आणि मला नमस्कार करा. अशा प्रकारे तुम्ही न चुकता माझ्याकडेच याल. मी तुला हे वचन देतो कारण तू माझा खूप प्रिय मित्र आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनानं काय सांगतात, हा महत्वाचा श्लोक आहे की माझाच विचार करा. म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण कसं कर्म करता येईल हाच विचार केला पाहिजे आपण. किंवा भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवंतांचीच पूजा केली पाहिजे किंवा भगवंतांनाच वंदन केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संतुष्टीसाठी जर केली तर निश्चितच भगवंत वचन देतात, म्हणजे प्रतिज्ञेने सांगतात. आणि ते प्रिय सखा म्हणजे मित्र आहेत, तर त्याला सगळ्यात गोपनीय गोष्ट भगवंतांनी सांगितली, हो की नाही. तर म्हणून प्रत्येक 24 तासातल्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असावेत, असं आपण घडी बसवली पाहिजे आपल्या दैनंदिन कार्याची. आणि मग भक्तिमय प्रेम सेवा किंवा नवविधा भक्तीद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणजे भगवान कृष्ण लोकांमध्ये भगवंतांचं आपल्याला सानिध्य प्राप्त होईल. मग परम गुह्य ज्ञान म्हणजे काय, तर आपण भगवंतांच्या जे त्यांनी उपदेश केलेत अर्जुनाला, तर ते जे उपदेश आहेत तर त्यांचं अनुसरण कसं करू, तर अर्जुनाच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. आणि तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होता. आणि म्हणून भगवंत इथे काय सांगतात की ते द्विभुज वेणीधरी, त्यांचं जे श्याम सुंदर रूप आहे किंवा डोक्यावर मयूरपंख असलेलं, तर ह्या रूपावर ध्यान आपण केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे काय की भक्त जे आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर श्रीकृष्णांचं अशा रूपावर मन केंद्रित केलं पाहिजे. मग असं जे रूप आहे भगवंतांचं, हेच त्यांचं मूळ दिव्य रूप आहे आणि हेच या परम ज्ञानाचं गोपनीय सार आहे.
असं भगवंत सांगतात. म्हणजेच काय, भगवंतांना आपण शरण जाऊन भक्तीमय सेवमय प्रेमय सेवा तर केलीच पाहिजे, पण भगवंतांच्या श्याम सुंदर रूपावर आपण ध्यान केंद्रित करणं, की जे आदि पुरुष आहेत किंवा परम परमेश्वर आहेत, तर हे ह्या भगवद्गीतेतलं परम गोपनीय असं ज्ञान आणि सार आहे. आणि तो अर्जुन प्रिय सखा असल्यामुळे त्यांनी आता त्याला सांगितलेलं आहे. आता पुढचं श्लोक प्रिया 18.6 68 66 सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून फक्त मला शरण जा, मी तुम्हाला सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग भयभीत होऊ नकोस म्हणतात की तू मला शरण ये. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर म्हणजे काय, की आतापर्यंत आपण सगळं वर्णाश्रम पद्धतीचं ज्ञान घेतलं, परमात्म्याचं ज्ञान घेतलं, ब्रह्मविषयी जाणून घेतलं, किंवा संन्यासाश्रमाचं ज्ञान घेतलं, किंवा ज्ञान आणखी कसलं घेतलं, तर मन आणि इंद्रियांना कसं संयमित करायचं, मग ध्यानाचे प्रकार, मग वेगवेगळे योग अभ्यासले, म्हणजे आपण कर्मयोग भक्ती म्हणजे भक्तियोगाचे विश्लेषण अभ्यासलं, किंवा आपण ज्ञान योग अभ्यासला, मग हे सगळं वर्णन आपण केलं, मग हे सगळ्या आतापर्यंत वर्णन केलेल्या पद्धतीचा त्याग करण, फक्त मला जरी शरण आला तरी काय होईल, पापापासून रक्षण होईल, असं भगवंत वचन देतात. म्हणजे पापापासून मुक्त असलेलाच मनुष्य श्रीकृष्णांचं पूजन करतो असं नाही, तर आपण जरी पापयुक्त आपण असलो, आपलं जीवन झालेलं असेल, तरी सुद्धा आपण भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर आपोआपच आपली सर्व पापातून मुक्ती होते. म्हणजे पाप मुक्तीसाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करायची आवश्यकता नाही. म्हणून श्रीकृष्ण कसे सगळ्या जीवांचे रक्षण करतात, म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, आणि ते श्रद्धेने आणि प्रेमाने गेलं पाहिजे. तरच काय होईल, भगवंतांना आपण श्रद्धेने प्रेमाने शरण जाऊ तर ते काय करतील, निश्चितच म्हणजे आपल्यावर कृपा करतील. म्हणजेच काय, आपल्या अंतःकरणाची शुद्धी व्हायला लागते, आपण सर्व कल्मशातून मुक्त होत जातो, आणि मग अशा पद्धतीने आपण भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात भयभीत होऊ नकोस, तू मला शरणी आहे, आणि मग त्याद्वारे माझ्या भक्तिमय प्रेमय सेवेमध्ये जेव्हा तू रथ होशील तेव्हा निश्चितच माझी प्राप्ती करशील. हा पुढचा श्लोक घेऊया 18.67 इदंते नतमस्काय नाव भक्ता कदाचन नाशाशुष्वे वाचन न च माम योभ्यसूयति. हे गोपनीय ज्ञान त्या व्यक्तींना कधीही समजावून सांगता येणार नाही जे कठोर भक्त किंवा भक्ती सेवेमध्ये व्यस्त नाहीत किंवा ज्यांना माझा हेवा वाटतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे जे भगवंतांचा मत्सर करतात किंवा भगवंतांच्या भक्तीसेवेचं आचरण म्हणजे ते करत नाहीत, कारण त्यांचा भगवंतांच्यावर विश्वास नसतो, किंवा भगवंतांच्या विषयी त्यांना म्हणजे कोणत्याही पद्धतीने असा विश्वास किंवा दृढ श्रद्धा नसते, मग असे जे लोक असतात तर ते काय करतात, भगवंतांच्या सर्वश्रेष्ठत्वाचा द्वेषच करतात. मग त्यांना असं कधी परमगुह्य ज्ञान सांगितलं जाऊ नये. मग कधी कधी असं विकृत उपासनाद्वारे ते काय करतात, आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, ते आपल्या भौतिक लाभासाठी भगवद्गीतेवर प्रवचन पण भाष्य लिहून व्यवसाय करतात. मग असे जे असतात तर त्यांना टाळणं आवश्यक आहे असं म्हटलंय. म्हणजे भगवद्गीतेचा उद्देश जो आहे तो इंद्रियांच्या आहार गेलेल्या अशा लोकांना समजणं शक्य नाही, इंद्रियाधीन जे लोक असतात, म्हणून ते वैदिक शास्त्रांचं काही विधी नियमांचं पालन करत नाहीत. म्हणून जो भक्त नाही किंवा भक्तीमय सेवा करत नाही, जो भगवंतांचा दोष द्वेष करतो, त्याला कधीही हे ज्ञान सांगू नये असं म्हणतात. म्हणजे भगवद्गीता जी आहे तर श्रीकृष्णाचा मत्सर दोष द्वेष करणाऱ्या लोकांसाठी नाहीये, तर प्रमाणित शुद्ध भक्तांकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याशिवाय आपल्याला कधीही भगवद्गीता वरचे भाष्य म्हणजे करणं किंवा भगवद्गीता समजून घेणं शक्य होणार नाही. म्हणून आपण प्रमाणित आध्यात्मिक जे भक्त आहेत त्यांच्याकडून भगवद्गीता जाणली पाहिजे. आपण पुढचा श्लोक घेऊया 18.68 य इमं परं गुह्यं मद्भक्तेष्वभिदास्यति भक्तिं मयि परं कृत्वा मामेव वैशस्त संशयः. जो भक्तांना हे परम रहस्य समजावून सांगतो त्याला शुद्ध भक्तिसेवेची हमी दिली जाते आणि शेवटी तो माझ्याकडे परत येईल. 18.69
न च तस्मान्य मनुष्येषु कच्चिन् मे प्रियकृतमः भविता न च मे तस्मादत् अनप्रियतरो भुवि. या जगात मला त्यांच्यापेक्षा प्रिय असा कोणीही सेवक नाही आणि याहून अधिक प्रिय कोणी असणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे काय म्हणतात भगवंत की जे भक्तांना परम रस सांगेल म्हणजे भगवत भक्ती जी भगवंतांना अपेक्षित आहे, तर अशा जो भक्त असतो तर तोच लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे भगवत गीता कोणाला सांगितली जावी तर त्याची चर्चा भक्तांमध्ये करावी आणि मग म्हणजे अशा पद्धतीनं ते श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून मग ते स्वीकारतात, त्यांनाच भगवद्गीता सांगितली जावी आणि मग जो असा भक्तांपर्यंत पोहोचवतो भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो भक्तीमध्ये प्रगत होतो आणि शुद्ध भक्तीमय जीवनात युक्त होतो किंवा उन्नत होतो. आणि म्हणून शुद्ध भक्तीचा वेळ तो निश्चितच स्वग्रही म्हणजे भगवद्धामाला पोहोचतो. मग असे जे असतात तर त्यांना म्हणजे शुद्ध भक्त म्हटलं जातं किंवा भगवंतांचे जे प्रमाणित आध्यात्मिक प्रतिनिधी असतात तर ते म्हणजे गुरु असतात. मग ते असे शुद्ध भक्त असतात भगवंतांचे की जसे शिला प्रबोधनचं कार्य होतं की त्यांनी काय केलं अशी भगवद्गीतेचं शुद्ध भगवत भक्तीचं ज्ञान आहे ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्याद्वारे म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांचं देखील त्यांनी आपल्याला ते भगवत ज्ञान उपलब्ध करून उद्धार तर केलाच, पण त्याचबरोबर ते त्यांच्या शुद्ध भक्त सेवेमुळे काय झालं त्यांना भगवत धामाची प्राप्ती होऊ शकली. म्हणजे असे शुद्ध भक्त असतात. मग यांच्यापेक्षा मला अधिक प्रिय कुणीच नाही असं भगवंत म्हणतात. म्हणजे या जगामध्ये असे जे भगवंत कार्य सर्वश्रेष्ठ असं कार्य आहे भगवंतांच म्हणजे विज्ञान किंवा भगवंतांचं ज्ञान आणि भगवत भक्तीचं विज्ञान किंवा कृष्ण भावनेचा प्रचार करणं हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ असं कार्य मानलं गेलंय. आणि ते जेव्हा सर्व लोकांपर्यंत किंवा सर्व प्राणीमात्रांपर्यंत पोहोचवण्याचं एखादा व्यक्ती कार्य करतो तर निश्चितच मग त्याच्यापेक्षा अधिक प्रिय भगवंतांना कुणीही नसतो. म्हणजे पहा किती उत्तम कार्य आहे ते. आणि कृष्ण भावनेमध्ये दृढ होण म्हणजे करण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो एखाद्याला तेव्हा निश्चितच आपल्याला म्हणजे भक्ती मार्गावर उन्नत होण्यासाठी त्याद्वारे एक प्रकारे चालनाच मिळत जाते. मग आता आपण पुढे जाऊ. अदेश्यते चय इमं धर्मं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहं इष्टस्यामिति ते मतिः. आणि मी घोषित करतो की जो आपल्या पवित्र संभाषणाचा अभ्यास करतो तो त्याच्या बुद्धीने माझी पूजा करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे पहा भगवंत सांगतात म्हणजे आपण 18 दिवस हे ऐकलं ना सगळं भगवद्गीता तर मग असे घोषित करतात भगवंत की आपल्या पवित्र संवादाचं जो नुसता श्रवण करतो किंवा आपण अध्ययन करतो की नाही अभ्यास तो भगवद्गीता तो सुद्धा बुद्धीद्वारे माझी पूजाच करतो. म्हणजे पहा आपण 18 दिवस भगवंतांची बुद्धीद्वारे पूजा केली आणि त्याचं फळ निश्चितच आपल्याला भगवंत देणार आहे. म्हणजे इतकं हे पवित्र असं ज्ञान आहे असं आपण हा भाग लक्षात घेतला पाहिजे. आता आपण पुढे 18.71. श्रद्धावानस्य सुयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभालोकान् प्राप्नुयात्म पुण्यकर्मणाम्. आणि जो श्रद्धेने आणि मत्सर न ठेवतो ऐकतो तो पापी प्रतिक्रियापासून मुक्त होतो आणि ज्या शुभ ग्रहांवर पवित्र लोक राहतात त्यांना प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे जो भक्त म्हणजे असं ऐकतो भगवद्गीता म्हणजे ती भगवद्गीता भक्तांसाठीच आहे खर तर, पण कधी कधी काय होतं सामूहिक रित्या प्रवचन दिलं जातं मग तिथे उपस्थित असलेले काही सगळेच भक्त नसतात. म्हणजे असे पण असतात लोक की ज्यांना फक्त भगवंताची श्रद्धा आहे विश्वास आहे पण ते भक्त असतील असं नाही, पण ते द्वेष पण करत नसतात कृष्णांचा असेही लोक असतात. मग त्यांनी जर प्रमाणित भगवत भक्तांकडून गीता ऐकली तर किंवा श्रवण केली तर काय होतं त्यांचं सर्व पापांपासून त्वरितता होते आणि त्यांना पुण्यवान व्यक्ती व्यास करतात असं उच्च ग्रह लोक असतात तेव्हा. आणि जे असे लोक असतात की जे शुद्ध होण्यासाठी प्रयत्नशील नसतात त्यांनी देखील भगवद्गीतेचं श्रवण केलं तर त्यांना देखील असं पुण्य कर्म मिळतं. म्हणजे काय एक प्रकारे भगवंत त्यांना पापापासून मुक्त होण्यासाठी संधीच देतात आणि अशा पद्धतीनं त्यांना
शुभ ग्रहावरती स्थान मिळतं, म्हणजे जसं ध्रुव लोकाची प्राप्ती होते काहींना, म्हणजे किंवा काहींना उच्च अनेक लोक आहेत जसे स्वर्ग लोक म्हणा किंवा ब्रह्म लोक, तर ह्यांची प्राप्ती होते. म्हणजे अशा पद्धतीने श्रवण भक्तीचं सुद्धा किती महत्व आहे, म्हणजे आपण ऐकतो आता 18 दिवस, तर श्रवण भक्तीने देखील आपण श्रद्धेने मत्सर न ठेवता भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून फक्त ऐकलं तरी सुद्धा आपण सर्व पापांपासून मुक्त होतो. म्हणजे इतके फळ आपल्याला श्रवण भक्तीने मिळतं. म्हणजे पहा, आपण 18 दिवस जे आपण ऐकलं त्याचं निश्चितच आपल्याला भगवंत फळ देणार. आता आपण पुढे जाऊ.18.74 ते 76. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी दोन महान आत्म्यांचे संभाषण ऐकले, कृष्ण आणि अर्जुन, आणि तो संदेश इतका अद्भुत आहे की माझे केस शेवटपर्यंत उभे आहेत. व्यासांच्या कृपेने मी अत्यंत गोपनीय बोलणे थेट सर्व गूढवाद्याचे स्वामी कृष्ण यांच्याकडून ऐकले आहे, जे अर्जुनाशी वैयक्तिकरित्या बोलले होते. हे राजा, कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा अद्भुत आणि पवित्र संवाद मी वारंवार आठवतो. प्रत्येक क्षणी रोमांचित होऊन मला आनंद होतो. हरे कृष्ण. म्हणजे काय इथे आता भगवंत काय भगवंतांचा जो संवाद आहे तर हा ऐकणारा संजयांना दिव्यदृष्टी व्यासामुळे मिळाले. त्यामुळे त्या दोन आत्म्यांचा म्हणजे अर्जुन आणि कृष्णांचा संवाद ऐकला आणि तो इतका महत्वपूर्ण संवाद कधी घडलाही नाही आणि घडणारही नाही हे तर जाणत होता. त्याने युद्धभूमीचा सारांश सांगितला बरं का, आणि मग त्यांनी हे जाणलंय की आता महान भगवत भक्त अर्जुनाला जे सांगत आहेत भगवंत तर ते स्वतः प्रत्यक्ष भगवान आहेत. मग श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचा अनुसरण केलं पाहिजे, त्यामुळे आपण सुखी आणि शांती जीवन अनुभवू शकू. हे संजयला कळून चुकलंय आणि म्हणून त्याने हा धृतराष्ट्रांना संवाद कथन केला. आणि हे करत असताना तो काय म्हणतो की हा अत्यंत रोमांचकारी असा संवाद होता की ज्यामुळं म्हणजे त्याला अत्यंत आनंद होतो आणि तो ते पुन्हा पुन्हा आठवत आहे. मग आपण पुढे जाऊ. 18.76. हे राजा, कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा अद्भुत आणि पवित्र संवाद मी वारंवार आठवतो. प्रत्येक क्षणी रोमांचित होऊन मला आनंद होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे भगवत गीतेचं इतकं ज्ञान दिव्य आहे की कोणी कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद जर ऐकला तर तो अत्यंत पुण्यवान होतो. म्हणजे ह्या संवादाचं त्याला कधी विस्मरण होत नाही, म्हणजे दिव्य आध्यात्मिक स्थिती जीवनात असते ती त्याला मिळते का. म्हणजे काय दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणूया की अगदी सोप्या शब्दात की श्रीकृष्णांकडून जो श्रवण करतो मनुष्य त्याला परिपूर्ण कृष्ण भावनेत स्थित होता येतं बा. म्हणजे इतकी कृष्ण भावना म्हणजे इतकी शक्तिशाली आणि कृष्ण भावनेच्या प्रभावामुळे तो अधिक अधिक म्हणजे दृढ होत जातो भक्ती साधनेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये. आणि क्षणोक्षणी तो कसा जीवनाचा आनंद आपला उपभोग करत असतो किंवा घेत असतो, म्हणजे त्याचं असं जीवन आनंदमय हर्षमय बनत. आपण पुढे जाऊ. 18.78. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानिति मतिरमतिरमम मितिरमतिरमम. जिथे जिथे योगेश्वर कृष्ण असेल आणि जिथे अर्जुन सर्वोच्च धनुधर असेल तिथे नक्कीच ऐश्वर्य विजय विलक्षण शक्ती आणि नैतिकता असेल हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या संजय म्हणतो हा शेवटचा, जिथे जिथे योगेश्वर म्हणजे कृष्ण आहेत पहा. म्हणजे धृतराष्ट्राने प्रश्न केला होता की इथे भीष्म द्रोण कर्ण आदी महान युद्ध आहेत तर मग माझे पुत्र युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती. पण आपल्या पक्षाचा विजयी कोणालाही व्हावंसं वाटणं किंवा त्याला ती आशाच होती. परंतु युद्धमुळे परिस्थिती जी संजयांनी सांगितली तर तेव्हा ते काय म्हणतात, तुम्ही विजयाची आशा करताय पण इथे श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत योगेश्वर कृष्णाने आहेत. म्हणजे जिथे तर ते सद्भाग्य, म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं धृतराष्ट्रांना की आपल्या पक्षाची आता आपण विजयाची अपेक्षाच करू शकत नाही, ते प्रत्यक्ष भगवंत आहेत आणि अर्जुनाच्या पक्षाचा विजय निश्चित आहे कारण त्या पक्षामध्ये कृष्ण उपस्थित आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे संजयने जाणले आणि त्यामुळे तो म्हणजे अगदी निश्चितपणे सांगतो की हे जे युद्ध आहे तर इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन, म्हणजे अर्जुन हे बंधू आहेत युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यात जे युद्ध झालं पांडवांच्या वतीने युधिष्ठिर
हे प्रमुख होते. तर मग त्याद्वारे जिथे भगवंत आहेत आणि अर्जुनासारखे म्हणजे योद्धे आहेत, योगेश्वर असे भगवंत आहेत म्हणजे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आणि अर्जुनासारखे त्यांचे शुद्ध भक्त आणि महान योद्धे आहेत, तर तिथे निश्चितच विजय म्हणजे जो आहे तो अशाच पक्षाचा होईल. आणि मग हे जे आहे तर हा जो विजय होईल म्हणजे किंवा हे जे युद्ध होईल त्याच्यामुळे काय होईल, तर त्यांचा जो विजय होईल त्यामुळं राज्याची भरभराट होईल, आणि मग ते पुण्यवान आणि धर्मनिष्ठच राज्य असेल किंवा राज्यातले नागरिक असतील, ते सदैव सदाचारी असतील किंवा आयुष्यात कधीही म्हणजे असत्य संभाषण न केलेले असे युधिष्ठिर आहे, त्यामुळे त्यांची प्रजा देखील कशी होईल, कायम म्हणजे त्यांची भरभराट असणार अशी होईल, आणि त्यामुळं त्यांचं राज्य सुद्धा अत्यंत म्हणजे अत्यंत सुखाचं आणि समृद्धीचं होईल. मग अशा पद्धतीने संजय ही भविष्यवाणी एक प्रकारे करत आहेत की कसं असेल पुढचं त्यांचं जीवन, किंवा विजय संपादन केल्यानंतर जगाची सत्ता युधिष्ठिरांकडे जाईल आणि कशा पद्धतीने छान भरभराट होऊन ऐश्वर्य विजय असं सगळं विलक्षण शक्ती आणि नैतिकता असणारं ते राज्य असेल, हे त्या हे ते धृतराष्ट्रांना सांगत आहेत. आणि अशा पद्धतीने ते म्हणजे एक प्रकारे धृतराष्ट्रांना हे देखील सांगतात की आपल्या पक्षाच्या विजयाची आता आपण अपेक्षाच करू नये. हरे कृष्ण, म्हणजेच काय की आपल्याला हा भाग समजून घेतला पाहिजे की जिथे भगवंत प्रत्यक्ष आहेत तर निश्चितच भगवंत आमच्या भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे आपण काय करू शकतो की कृष्णांची कृपा प्राप्त करू शकतो. म्हणून आपण काय बनलं पाहिजे, कृष्ण भक्त बनणं आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना आपण शरण गेलं पाहिजे, आणि मग हेच आपल्या सर्वोच्च म्हणजे आपलं कर्तव्य म्हणजे भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे काय, तर सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकता कशी आपण अंगी बाळगली पाहिजे, आणि मग शुद्धीकरण आपलं कसं करून भगवत सेवेद्वारे आपण या मार्गात उन्नत झालं पाहिजे, आणि मग आपल्याला भगवद्गीता अजून काय शिकवते, तर धर्म आणि नैतिकता याचा अंतिम संदेश कशामध्ये, तर भगवद्गीतेमध्येच उपदेश दिलेले आहेत पहा, आणि तो म्हणजे काय की भगवंतांना शरण जाणं म्हणजे हीच आपल्या आयुष्यातली म्हणजे सर्वात मोठी अशी संसिद्धी असली पाहिजे, आणि त्याद्वारे काय होईल की आपल्यावर भगवंतांची कृपा म्हणजे होईल किंवा भगवंतांच्या भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे आपण ज्ञान प्राप्त करू, आणि हाच आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा किंवा आपण जी श्रीकृष्णांना शरण जाण्याची परमोच्च संसिद्धी आहे, तर त्याद्वारे आपण काय करू एक प्रकारे आत्मसाक्षात्कार म्हणजे जो आहे तो आपल्याला घडेल, आणि हेच भगवद्गीतेचं सार आहे म्हणजेच काय की अशा पद्धतीने भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे किंवा परिपूर्ण कृष्ण भावनेद्वारे भक्तीमध्ये स्थित आपण जेव्हा होतो तेव्हा काय करतो, आपण भगवंतांना शरण जातो, आणि हेच या 18व्या अध्यायाचं सार आहे. तर आता आपण हा भाग समजून घेतला, आता इथे आपला आजचा अभ्यास संपला, मला काही शंका असतील तर आपण विचार.